त्याच्यावरती भरपूर वेळा प्रत्येक परीक्षेला प्रश्न आलेला आहे. त्याच्यामुळे पाठच पाहिजे की मुलींची पहिली शाळा कुणी काढलेली आहे, महात्मा ज्योतिबा फुले यांनी कुठे, पुण्यामध्ये भिडे वाड्यामध्ये बुधवार पेठेमध्ये काढलेली आहे. यावरती तुम्ही अंडरलाईन करा किंवा पाठच असलं पाहिजे. हे भरपूर वेळा प्रश्न आलेला आहे. हे क्वेश्चन त्यांचा मित्र होता जो तो ब्राह्मण होता एक, त्या ब्राह्मण मित्राच्या वरातीत अपमान झाला त्यांचा, नाचू दिलं नाही, त्यांना अपमानित केलं करण्यात आलं. तेव्हा त्या दिवशी त्यांनी ठरवलं की आता हा अपमान परत मी स्वीकार म्हणजे हे होणार नाही, माझा अपमान आता याच्या पुढे होणार नाही आणि कुणाचा होऊ देखील देणार नाही. त्याच्यामुळे ते सामाजिक कार्यामध्ये सुधारणामध्ये ते वळले तिकडे की आता बस झालं, माझा अपमान झाला तर झाला, पण याच्या पुढे माझाही अपमान होणार नाही आणि इतर कुठल्याही आपल्या समाज किंवा जे बहुजन समाज असेल त्यांचा देखील अपमान होणार नाही. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. हे परीक्षेच्या दृष्टीने पण विचारलेलं गेलं आहे की सामाजिक क्षेत्रांकडे सुधारणांकडे ते कसे वळले, कसे अंग लुळं पडलंय पक्षाघातामुळं, त्यावेळेस त्यांचं आरोग्य जी तब्येत खालवली होती, पण तितक्याही आरोग्य खालवले असताना उजव्या हाताने ते लिहित असताना लिहितायत नाही तर डाव्या हाताने त्यांनी लिहिलंय, म्हणजे खरंच किती मोटिवेशन किंवा किती स्ट्रगल त्या कशी प्रेरणा होती त्यांच्याकडे, त्यांच्याकडून आपल्याला घेता येईल, कशी जिद्द होती त्या व्यक्तीकडे, त्या समाज सुधारकाकडे, खरंच जबरदस्त त्या पद्धतीने. हे पण म्हणजे मोटिवेशन तर म्हणणार ना की मोटिवेशन पाहिजे, हेच मोटिवेशन आहे, किती ऐतिहासिक आहे मोटिवेशन आहे. आणि आपल्याच इथलेच महाराष्ट्राच्याच मातीतले समाजसुधारक, थोर समाजसुधारक, भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका विषयच नाही, कोणी म्हणू शकेल का, काही आक्षेप घेऊ शकेल का, नाही, एकदम सल्युटेबल कार्य, दोघांना पण सल्युट, महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांना सल्युट त्यांच्या कार्याला. नमस्कार, वेलकम टू द स्वराज्य अकॅडमी. आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. भाग 2 मध्ये आपण या समाजसुधारक एकनाथ पाटील दादाच्या ठोकळ्यामधून भाग 2 ही सिरीज बघतोय आपण, समाजसुधारक याची, महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक. याच्यामध्ये आजच्या या भाग 2 मध्ये, आजच्या या सेशनमध्ये आपण महाराष्ट्रातले किंवा समाजसुधारक बघत असताना दोन समाजसुधारक बघणार आहोत, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले. म्हणजे शिक्षण क्षेत्र असेल किंवा इतर सामाजिक क्षेत्रामध्ये क्रांतिकारी किंवा एकदम जबरदस्त पद्धतीनं एक क्रांती लिहिलेली किंवा इतिहास लिहिला जाईल अशा पद्धतीचं कार्य त्यांनी केलेलं आहे. आज मी शिकवतोय किंवा तुम्ही पण आज शिकताय किंवा मुली ज्या शिकतायत किंवा ज्या शिक्षिका पण झालेल्या आहेत, तर त्यांना सगळं क्रेडिट, आपण जे शिकतोय किंवा शिकवतोय ते सगळं क्रेडिट या दोन महान व्यक्तिमत्वांना जात आहे. महात्मा फुले असतील की सावित्रीबाई फुले, त्यांना पहिल्यांदा आपण वंदन करूयात, त्यांचे आपण थँक्स म्हणूयात की त्यांच्यामुळे आज आपण शिकू शकतो आहोत. तर पूर्ण आपण परीक्षाभूमिक ही माहिती बघणार आहोत की नेमकं काय, कशा रीतीने प्रश्न विचारले जातात, नेमकं कसं कार्य आहे, परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला कशा रीतीने अभ्यास करता येईल आणि सामाजिक जीवनामध्ये पण आपल्याला काय मोटिवेशन घेता येईल. कारण की युट्यूबवरचा कुठलाही मोटिवेशन व्हिडिओ पाहण्यापेक्षा मी म्हणतो की दररोज एक समाजसुधारक आपण वाचायला पाहिजे. दररोज जर एक समाजसुधारक वाचला तर आपल्याला पूर्ण मोटिवेशन रियालिटीमध्ये कळेल की त्या काळात त्यांनी ज्या गोष्टी सोसल्या, तर आज तर आपल्याला काहीच नाहीये. आज कुणी आपल्याला मुलींना किंवा मुलांना पण शिक्षण घेण्यापासून अडवतोय का, कोणी हिंमत करू शकेल का, नाही, कोणी अडवू शकणार नाही. कारण की घटनेनं आपल्याला अधिकार दिलेला आहे आणि हे जे महान समाजसुधारक होऊन गेले त्यांचं कार्य आपल्या अभ्यासात तर आणणंच गरजेचं आहे परीक्षेच्या दृष्टीने, पण जनरल दैनंदिन जीवनामध्ये सामाजिक जीवनामध्ये वागत असताना देखील आपल्याला त्या गोष्टी बघायच्या आहेत. तर एकदम फास्ट टू द पॉइंट परीक्षेच्या दृष्टीने कन्सेप्टच्या माध्यमातून पण आपण बघणार आहोत दोन गोष्टी किंवा दोन समाजसुधारकांबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर पूर्णपणे हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघायचा आहे. पहिला आहे की महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कधी झालेला आहे, तर त्याच्यावरती पण प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे कुठल्या समाजसुधारकाची तारीख लक्षात ठेवायची आहे, कारण की समाजसुधारकाची संख्या भरपूर आहे. पहिल्यांदा असे कुठले समाजसुधारक आहेत की ज्यांची तारीख आपल्याला लक्षात ठेवायची आहे, ते आपण ऑलरेडी मागच्या व्हिडिओमध्ये जवळपास 7 समाजसुधारक बघितलेले आहेत. ही 8वे समाजसुधारक आणि 9वे असे 2 समाजसुधारक या भाग 2 मध्ये बघणार आहोत. कारण की थोडंसं जास्त प्रमाणात एकनाथ पाटील त्याच्या ठोकळ्यामध्ये यांच्याबद्दल माहिती दिलेली आहे, त्याच्यामुळे हे परीक्षेच्या दृष्टीने पण महत्वाचे आहेत, व्यक्तिमत्व पण महत्वाचे आहेत आणि जास्त डाटा पण दिलेला आहे, त्याच्यामुळे फास्ट आपण घेण्याचा प्रयत्न करूयात. महात्मा ज्योतिबा फुले जन्म 11 एप्रिल हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे आणि 1827 आणि पुणे येथे त्यांचा जन्म झालाय हे पाठ पाहिजे स्पष्टपणे. त्यांच्याबद्दल आता कोण काय बोललंय, तर लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी त्यांचं मत व्यक्त केलंय किंवा त्यांचा गुणगौरव केलाय. कुणाचा? महात्मा ज्योतिबा फुलेंचा. ते काय म्हटलेले आहेत, महात्मा फुलेंचा गौरव करताना ते म्हणतात कोण, लक्ष्मण शास्त्री तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी. काय म्हणतायत ते, हिंदू समाजातील बहुजन समाजात आत्मप्रत्यय व आत्मलोकन उत्पन्न करणारा पहिला माणूस म्हणजे महात्मा फुले. सरळ असा प्रश्न विचारला जातो की खालीलपैकी उद्गार किंवा त्यांचा गौरव करणारे वाक्य हे कुणी म्हटले आहे किंवा कुणाबद्दल म्हटले आहे. बस 2-3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. एक, तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांचं नाव, त्यांनी काय म्हटलेलं आहे गुणगौरव करताना किंवा त्यांचा त्यांच्याबद्दल बोलताना, ओके, महात्मा फुलेंचा गौरव करताना काय बोलले ते,
आणि कुणाबद्दल बोलले ते, बस इथेच विषय संपून जातो. त्या पॉईंटचा विषय संपला. इथे प्रश्न येण्याची शक्यता भरपूर आहे, सहज लक्षात राहील, काहीच वाद नाही त्याच्यामध्ये. जन्म 11 एप्रिल 1827 पुणे येथे झालाय. डेटवरती प्रश्न येऊन गेलेला आहे. पाठ पाहिजे, पाठच पाहिजे. एरवी पण आपल्याला त्यांची डेट पाठ पाहिजे की 11 एप्रिल 1827 महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म. कशामुळं? त्यांच्यामुळेच आपण आज शिक्षण घेऊ शकतोय. त्याच्यामुळे विसरायचं आहे का? की अजिबात विसरायचं नाही की त्यांच्यामुळेच आपण शिकू शकतोय. सावित्रीबाई फुले यांच्यामुळे पण आपण शिकू शकलो. इतक्या शिक्षणात क्रांती, त्यावेळी त्यांनी जर त्या गोष्टी केल्या नसत्या, त्या गोष्टीत त्यांचं जीवन समर्पित केलं नसतं तर आपण शिकू शकत नव्हतो. ह्या पूर्ण मोटिवेशन पण याच्यातून घ्यायचं आहे. म्हणजे कायम आणि शाश्वत पद्धतीचं मोटिवेशन राहील. त्यांचं मूळ गाव कटगुण, जिल्हा सातारा, हे महत्वाचं आहे. जिल्हा लक्षात ठेवा, गाव पण वाटलं तर लक्षात ठेवा, हरकत नाही. त्यांचं मूळ आडनाव गोरे किंवा गोरे होतं याच्यावरती प्रश्न आलेला आहे किंवा येणार पण आहे भविष्यामध्ये. ज्योतिबा हे क्षत्रिय माळी समाजातले होते हे प्रत्येकाला जवळपास माहीत असतं. पुढे आपल्याला बघायचं की त्यांच्याबद्दल अजून माहिती आहे. फास्ट आपण बघणार आहोत, आता पटापट बघणार आहोत, स्पीड घेणार आहोत थोडीशी. जिथे महत्वाचं आहे तिथे 100% सांगणार, सोडून काहीच नाही देणार. पण जे कामाचं आहे ते काहीच नाही सोडून देणार. चला, म्हणजे परीक्षेच्या दृष्टीने बोलतो मी. ज्योतिबांचे पूर्वज पुणे येथे फुलांचा व्यवसाय करायचे म्हणून त्यांचं नाव पडलेलं आहे. हे प्रत्येकाला जवळपास माहितीच आहे की त्यांचं आडनाव फुले काऊन पडलं. पहिले काय आडनाव होतं हे परीक्षेला प्रश्न विचारला जातो. आणि फुले हे का आडनाव पडलं हे पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणजे सोपं आहे हे, असं काही अवघड नाही आहे त्याच्यामध्ये, समजतंय. आणि त्या फुलांचा व्यवसाय करायचे त्यामुळे गोरे आडनाव पडून ते फुले बनले आहे, माहिती आपल्याला. ज्योतिबांचे आजोबा शिरीबा, त्यांचं नाव लक्षात ठेवा. सहज एखाद्या वेळेस आला तर शक्यता कमी आहे पण येऊ शकतो. सोपा प्रश्न आहे. शिरीबा त्यांच्या आजोबांचं नाव होतं आणि गोविंदराव त्यांच्या वडिलांचं नाव होतं. महत्वाचं, ज्योतिबा गोविंदराव फुले हे मूळ नाव. म्हणून त्याला महात्मा ही पदवी देण्यात आली नंतर त्या पद्धतीनं. त्यांची आई चिमणाबाई, ज्योतिबा 1 वर्षाचे होण्याआधीच मातोश्रींचं निधन झालं. हे पण एक महत्वाचं आहे की लहान, जेव्हा ज्योतिबा लहान होते त्या लहानपणीच 1 वर्षाचे व्हायच्या आधीच त्यांच्या मातोश्रीचं निधन झालेलं आहे. हे पण थोडस दुःखद आहे पण त्या पद्धतीने आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर 1834 ते 1838 मध्ये पंतोजींच्या शाळेत ज्योतिबांचं प्राथमिक शिक्षण झालेलं आहे. तिथे सहसा असं जर वेगळंच काहीतरी असेल परीक्षेच्या दृष्टीने तर प्राथमिक शिक्षणावरती पण प्रश्न विचारतात. आता इथे त्यांचं पंतोजींच्या शाळेत झालेलं आहे लक्षात तुम्ही ठेवू शकता. पण एखाद्या समाजसुधारकाच थोडस वेगळं आहे. म्हणजे असं त्या प्रत्येक समाजसुधारकामध्ये सांगतो जेव्हा मी शिकवेल, प्राथमिक शिक्षणावरती पण प्रश्न विचारलाय. थोडस वेगळ्या पद्धतीने जर असेल एकदम त्यावेळी मी तुम्हाला सांगतो म्हणजे कुठे लक्षात ठेवायचं काय. याच्यानंतर 13व्या वर्षी ते धनकवडीच्या खंडूजी नेवसे पाटील यांची जी कन्या आहे त्या कन्येशी सावित्रीबाईंशी त्यांचा विवाह झाला. हे महत्वाचं आहे. म्हणजे प्राथमिक शिक्षण ठीक आहे, एक वेळेस विचारला तरी हरकत नाही तुम्ही, परीक्षेच्या दृष्टीने. पण इथे तुम्हाला महत्वाचं आहे की 13व्या वर्षी त्यांचं लग्न झालंय. कधी? 1840 ला. इथे प्रश्न येऊन गेलेला आहे. धनकवडी या गावचे खंडोजी नेवसे पाटील यांची कन्या, त्या कन्याचं काय नाव? सावित्रीबाई. हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्यांचा विवाह झालेला आहे. म्हणजे ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा विवाह कधी झालाय रे? हे धनकवडे खंडोजी नेवसे पाटील, धनकवडीच्या खंडोजी नेवसे पाटील यांची कन्या होती. म्हणजे सावित्रीबाई नेवसे पाटील त्या पद्धतीनं हे प्रश्न येऊ शकतो आलेला आहे. याच्यावरती लक्षात ठेवायचं, नाव लक्षात ठेवायचं, यांचं नाव लक्षात ठेवा, कुणाची कन्या होती हे महत्वाचं आहे. 1841 ते 1847 उर्दू शिक्षक गफार बेग मुन्शी, हे लई महत्वाचे नाव आहे, एकदम खूप महत्वाचं. हे गफार बेग मुन्शी व धर्मोपदेशक लिटिश साहेब यांच्या प्रयत्नाने पुण्यातील स्कॉटिश मिशनरी शाळेत ज्योतिबांचे इंग्रजी शिक्षण झाले. हे दोन नावं लक्षात ठेवायची. उर्दू शिक्षक कोण होते रे? गफार बेग मुन्शी आणि धर्मोपदेशक लिजिट साहेब. थोडासा उच्चार होतोय खऱ्या वेळेस, गडबडीकडे तिकडे समजून घेत जा. लिजिट साहेब यांच्या प्रयत्नांना पुण्यातील स्कॉटिश मिशनरी या शाळेत त्यांचं इंग्रजी शिक्षण झालं. हे दोन नावं लक्षात ठेवायची. सोपं आहे, काहीच नाही. 4-5 वाचले लक्षात राहतात. नावं फक्त डोक्यात ठेवायची, ऑप्शन पाहून आपल्याला आलं पाहिजे. लिहायचं का आपल्याला? नाही लिहायचं. त्या पद्धतीने आहे. पुण्यातील ब्राह्मण मित्राच्या लग्नाच्या वरातीत अपमान झाल्याने ज्योतिबा सामाजिक सुधारणांकडे वळले. त्यांचा मित्र होता जो, तो ब्राह्मण होता एक, आणि त्या ब्राह्मण मित्राच्या वरातीत अपमान झाला त्यांचा, नाचू दिलं नाही, त्यांना अपमानित करण्यात आलं. तेव्हा त्या दिवशी त्यांनी ठरवलं की आता हा अपमान परत मी स्वीकार म्हणजे हे होणार नाही, माझा अपमान आता याच्या पुढे होणार नाही आणि कुणाचा होऊ देखील देणार नाही. त्याच्यामुळे ते सामाजिक कार्यामध्ये, सुधारणामध्ये
ते वळले तिकडे की आता बस झालं, माझा अपमान झाला तर झाला, पण याच्या पुढे माझाही अपमान होणार नाही आणि इतर कुठल्याही आपल्या समाज किंवा जे बहुजन समाज असेल त्यांचा देखील अपमान होणार नाही. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. हे परीक्षेच्या दृष्टीने पण विचारलेलं गेलं आहे की सामाजिक क्षेत्रांकडे सुधारणांकडे ते कसे वळले, कसं काय पद्धतीनं झालं ते झालं. आता महिलांच्या उद्धारासाठी त्यांचं कार्य, आता आपण त्याला त्यांच्या कार्याला कॅटेगराईज करावं लागेल. म्हणजे सामाजिक क्षेत्रातलं कार्य वेगळं वाचावं लागेल, स्त्रियांच्या रिलेटेड वेगळं वाचावं लागेल, शिक्षणाच्या रिलेटेड वेगळं वाचावं लागेल, अजून विधवा विवाह असतील त्याच्याबद्दल त्यांनी कार्य केलेलं आहे, म्हणजे भरपूर प्रमाणात कार्य केलेलं आहे. एकदा तुम्हाला क्लिअर दिसतंय का, एकदा चेक करू. कंटिन्यू सर, एकदम ओके आहे कार्यक्रम, काहीच नाही, फॉल्ट काहीच नाही आहे. महात्मा फुले यांचे महिला उद्धाराचे कार्य, स्त्री शिक्षणाबाबत त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत, त्याच्यावरती कुठे कुठे प्रश्न आहे, कशा पद्धतीनं कामं केली आहेत, आपण बेस्ट पद्धतीनं बघूयात. स्त्री शिक्षण, ज्योतिबांनी समाज कार्यात सुरुवात करताना सर्वप्रथम स्त्री शिक्षणास प्राधान्य दिले, स्पष्ट पद्धतीनं असा प्रश्न विचारला जातो. त्याच्यानंतर 1848 मध्ये पुण्यात बुधवार पेठेतील भिडेवाड्यातील मुलींची पहिली शाळा काढली. मुलींची पहिली शाळा कोणी काढली रे, महात्मा ज्योतिबा फुले यांनी काढली. कुठे काढली रे, 1948 ला पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडेवाड्यामध्ये काढलेली आहे. याच्यावरती भरपूर वेळा प्रत्येक परीक्षेला प्रश्न आलेला आहे, त्याच्यामुळे पाठच पाहिजे की मुलींची पहिली शाळा कुणी काढलेली आहे, महात्मा ज्योतिबा फुले यांनी, कुठे, पुण्यामध्ये भिडेवाड्यामध्ये बुधवार पेठेमध्ये काढलेली आहे. यावरती तुम्ही अंडरलाईन करा किंवा पाठच असलं पाहिजे, हे भरपूर वेळा प्रश्न आलेला आहे. हे क्वेश्चन याला तुम्ही अशा पद्धतीनं करू शकता. 3 जुलै 1951 मध्ये बुधवार पेठेतील चिपळूणकरांच्या वाड्यात मुलींची दुसरी शाळा, पहिली आणि दुसरी लक्षात ठेवा, पहिली पाठ पाहिजे, दुसरी वाचून घ्या, काही प्रॉब्लेम नाही आहे. 17 सप्टेंबर 1851 रास्तपेठेत तिसरी शाळा, या तिसरीला फक्त असं करू शकता तुम्ही, म्हणजे तुम्हाला क्लिक होईल पहिली दुसरी तिसरी आणि पहिलीला इथे थोडंसं असं पद्धतीने तुम्ही करू शकता. त्या पद्धतीने म्हणजे फक्त अंडरलाईन कमी होईल, नाही तर सगळंच पुस्तक अंडरलाईन होऊन जाईल, असं पण नाही पाहिजे. त्याच्यानंतर मुलींसाठी शाळा सुरू करण्याच्या ज्योतिबांच्या कार्यामागे अहमदनगरच्या मिस फरार या बाईंनी मुलींसाठी सुरू केलेल्या शाळेची प्रेरणा होती. प्रेरणा महत्वाची होती, असा प्रश्न विचारला जाईल की महात्मा फुलेंनी पुण्यामध्ये पहिली दुसरी तिसरी शाळा सुरुवात केली मुलींसाठी, मुलींच्या शिक्षणासाठी, त्याच्यामागे नेमकी प्रेरणा कुठून घेतलेली आहे. सहज सोपा प्रश्न येऊ शकतो, इथं मेन्शन केलेला आहे कुठे, अहमदनगरच्या मिस फरार या बाईंनी मुलींसाठी सुरू केलेल्या शाळेची प्रेरणा होती. याशिवाय नातेवाईक सगुणाबाई क्षीरसागर यांच्याकडून देखील त्यांनी स्त्री शिक्षणाची प्रेरणा घेतली. प्रेरणा हा शब्द इथे लिहू शकता तुम्ही, प्रेरणा, दोन पद्धतीने त्यांनी प्रेरणा घेतलेली आहे. उद्या असा सरळ प्रश्न विचारला जातो की महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी मुलींची शाळा काढली, पण नेमकी प्रेरणा कुठून घेतली, तर हे दोन व्यक्तींचं नाव तुम्ही लक्षात ठेवू शकता. स्त्री शिक्षणामध्ये महत्व सांगत असताना ज्योतिबा फुले काय म्हणायचे, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगते उद्धारी, असे फुले नेहमी म्हणायचे. त्या खूप वाक्यामध्ये खूप अर्थ आहे की जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगते उद्धारी, त्या पद्धतीने ते म्हणायचे. पुढे आपल्याला बघायचं आहे, पुणे येथील मुलींची शाळा चालवण्यासाठी ज्योतिबा फुले यांना पुढील व्यक्तींनी सहकार्य केले, हे महत्वाचं आहे. परीक्षेच्या दृष्टीने नावं महत्वाची आहेत की ज्योतिबा फुले यांना पुण्यात जी मुलींची शाळा चालवण्यासाठी कुणी हे केलेलं, कारण मुलींची शाळा टाकणं सोपं नाही, त्या काळात भरपूर विरोध, त्या पद्धतीने गोष्टी आहेत, भरपूर विरोध त्यावेळी, सोपं नाही. आज पण एखादी शाळा वगैरे चांगलं काम करायला लोक विरोधच करतात, तर त्याकडे किती करत असतील, विचार करून बघा तुम्ही. कुणी मदत केली त्यांना, हे नावं खूप महत्वाचे आहेत. सकाराम यशवंत परांजपे, सदाशिव गोविंद हाटे, सदाशिवराव बल्लाळ गोवंडे, मोरो विठ्ठल वाळवेकर, विष्णुपंत थत्ते आणि केशव शिवराम भवळकर, ही नावं पाठच पाहिजे. हे पाठच म्हणतो, पाठच प्रश्न आलेले आहे त्याच्यावरती. कंबाईन असेल किंवा सरळ सेवेला एखादा प्रश्न येईल एखाद्याचा अवघड, पण हे खूप महत्वाचं आहे. त्या पद्धतीने ते 16 नोव्हेंबर 1852 ला ज्योतिबांच्या शिक्षण कार्याची दखल घेऊन इंग्रज सरकारने पुण्यातील विश्रामबाग येथे, कुठं, विश्रामबाग येथे मेजर कँडीच्या हस्ते त्यांचा सत्कार केला. ओ, मेजर कँडी नाव लक्षात ठेवायचं, सत्कार केला. बस कशा रिलेटेड, त्यांच्या शिक्षण कार्याची दखल घेऊन, शिक्षण कार्याच्या, एवढ्या पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे. त्यांचा सत्कार झाला कारण की त्यांनी भरपूर मोठं कार्य केलेलं आहे, ऐतिहासिक कार्य केलेलं आहे. म्हणजे इंग्रजांना देखील वाटलं की त्यांचा आपण सत्कार करावा. म्हणजे बघा किती महान कार्य असेल, आपल्या दुश्मनांना देखील, भारताचे दुश्मन आहेत इंग्रज, त्यांना देखील वाटलं की महात्मा फुले यांचं कार्य शिक्षणामध्ये जबरदस्त आहे, त्यांचा पण आपण सत्कार करावा. त्याच्यामुळेच त्यांचं मेजर कँडीच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला, हे पण महत्वाचं आहे.
हे पण एक मोटिवेशन आहे की आपला दुश्मन इंग्रज, अरे या दुश्मनांना देखील वाटतंय की या महान व्यक्तीचं कार्य जबरदस्त आहे शिक्षणाच्या रिलेटेड, त्या व्यक्तीचा सत्कार करावा, हे पण जबरदस्त काम आहे. हे मोटिवेशन पाहिजे आपल्याला. युट्यूबवरचे छोटे मोठे व्हिडिओ बघून काय मोटिवेशन येणार आहे? रिअल एक असं, आज आपल्या भारतात एवढे समाज सुधारक, महाराष्ट्रात एवढे समाज सुधारक, दररोजचा एक समाज सुधारक जर वाचला तर दिवस जबरदस्त पद्धतीने जाईल, की कळेल की त्यावेळी त्यांनी एवढ्या खस्ता खाल्या, एवढं संकट त्यांना सामोरे गेले. मी तर काय चिल्लर आहे, चिल्लर माझ्यासमोर संकट आहे. चला पुढे जाऊयात आपण. आता बहुविभागात बघायचं आपल्याला की आपण शिक्षणाबद्दल, स्त्री शिक्षणाबद्दल त्यांचं कार्य बघितलं, जबरदस्त काम आहे त्यांचं. विधवा पुनर्विवाहाबाबत त्यांनी काय काय कार्य केले ते बघायचं, त्याच्यावरती प्रश्न भरपूर आलेले आहेत. 1864 मध्ये पुण्यातील गोखल्यांच्या बागेत फुल्यांनी पहिला पुनर्विवाह घडून आला. प्रश्न आलाच, जिथं पहिली गोष्ट घडली तिथे प्रश्न येणार, म्हणजे येणार की काळ्या दगडावरची काळी रेख आहे, हाई असती तिथे सगळ्यांना, दिसत कोणाला नाही. त्याला माहित आहे इतर एक आहे, त्याला दिसणार ती, बाकीचे उगी डोकं घाजणार, दिसायला काय काही काहीच नाही. माझं वेगळं, मी उलट बोलत असतो की काळ्या दगडावरची काळी रेष आहे, पण तुम्हाला माहित पाहिजे की ती काळी रेष आहे, मग दिसेल ती. नुसतं दगड बघाल, काळाचा सगळा दगड नीट बघावं लागेल, आहे रे काळी रेष आहे. काळ्या दगडावरची पांढरी रेष म्हणत नाही मी, काळ्या दगडावरची काळी रेष, कारण की ज्याला गरज आहे त्याला ती रेष दिसेल, ही महत्वाचं आहे. इथे आहे 1865 मध्ये त्यांनी विधवांच्या केशवपन बंदीसाठी प्रयत्न करताना तळेगाव ढमडेरे येथे नाभिक बांधवाचा संप घडून आणला. विधवा झाल्या त्याच्या टक्कल करायची त्यांचं, ओके, ते त्या काळी तर त्याने नाभिकांचा संप घडून आणला की तुम्ही टक्कलच करायचं नाही, संप सगळीकडे बांध. मग हे पण असं परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं आहे की पुण्याचे, पुण्यामध्ये तळेगाव ढमडेरे येथे नाभिक बांधवांचा संप कोणी घडून आणला? सरळ सोपा प्रश्न, महत्वाचा आहे. केशवपन हा शब्द टक्कल करतात त्यांचं, केशवपन बंदीसाठी, की टक्कल करणं स्त्रियांचं त्यांना म्हणजे विद्रूप रूप होईल ना ते टक्कल केल्यानंतर, ते बंदीसाठी त्यांनी हे केलेलं आहे. कुणाचं? विधवांचा, लक्षात ठेवा. चला महत्वाचं आहे, पुढे बघूयात आपण. बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना, याच्यावरती भरपूर वेळा प्रश्न आलाय, जी स्थापना कोणी केली, हा कधी केली रे? 1863 ला. चुकून वाकडे पाऊल पडलेल्या विधवांची आपत्तीमधून सुटका करण्यासाठी ज्योतिबांनी स्वतःच्या घरी, हे महत्वाचं आहे, बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले. चुकून वाकडे तिकडे ज्या विधवा आहेत त्यांच्याकडून चुकून जर वाकडे तिकडे पाऊल पडलं आणि त्या प्रेग्नेंट वगैरे झाल्या तर त्यांचं जे आहे त्यांना अपमानास्पद वागणूक भेटायची, मग ते काय करायचे? त्याला मारून टाकायचे त्या बाळाला जे जन्मल. ते बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना त्यांनी केली, कुठं? स्वतःच्या राहत्या घरी केलेली आहे. हे पण महत्वाचं पाऊल आहे त्या काळात. आज हिंमत करेल का कोणी? नाही कोणी करणार हिंमत, त्या पद्धतीने लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ज्योतिबांना अपत्य नव्हते. काशीबाई या विधवा भगिनीच्या यशवंत या मुलास त्यांनी दत्तक घेतलेला आहे, त्याच्यावरती प्रश्न आलेला आहे. भरपूर वेळा प्रश्न आलेला आहे की ज्योतिबांना स्वतः अपत्य नव्हतं, तर त्यांनी काय केलेलं आहे? अडॉप्ट केलेलं आहे, दत्तक घेतलेलं आहे. कुणाचं? काशीबाई या विधवा भगिनीचं. ते पण महत्वाचं आहे, त्यांचं नाव पण लक्षात ठेवा. आणि त्या मुलाचं नाव काय रे? यशवंत. हे पण महत्वाचं आहे, परीक्षेच्या दृष्टीने भरपूर वेळा प्रश्न आलेला आहे. चला पुढे जाऊया आपण. महात्मा फुले यांचे अस्पृश्य निर्मूलन, जे त्यांना अस्पृश्य समजलं जायचं ते अस्पृश्यता हटवली पाहिजे, की असं उच्च नीच असं समजलं नाही पाहिजे, तुच्छ वगैरे समजलं नाही पाहिजे, ह्या समाजातून ह्या गोष्टी बंद झाल्या पाहिजेत, त्याच्यावरती आवाज उठवणारे महात्मा ज्योतिबा फुले होते. त्यांच्या त्या कार्याबद्दल आपल्याला आपल्याला माहिती बघायची आहे, काय काय त्यांनी केलं, काय काय गोष्टी अवलंबल्या त्या आपल्याला बघायच्या आहेत. 19व्या शतकामध्ये भारतात अस्पृश्यता निर्मूलन आंदोलनाची पायाभरणी महात्मा ज्योतिबा फुले यांनी सर्वप्रथम केलेली आहे, नक्कीच केलेली आहे, याच्यात काही धुमजच नाही, वादच नाही, कोणीच नाही म्हणू शकत नाही, जे आहे ते आहे. महात्मा फुले यांनी अस्पृश्यता निर्मूलनासाठी संपूर्ण समाज व्यवस्थेची पुनर्रचना करणे आवश्यक आहे हा विचार सर्वप्रथम मांडला. बरोबर आहे, समाजाने जर जोपर्यंत स्वीकारणार नाही, सरकारने कायदे केले हे केले काय फायदा रे? लोक जर ऐकत नसतील, लोकांनी स्वतः म्हणायला पाहिजे की नाही हे चुकतंय आमच्याकडून, आपण ही चूक सुधारणार आहोत, तेव्हाच्या गोष्टी होतात. समाज सुधारला तरच हे होतं, आणि टप्प्याटप्प्याने या गोष्टी घडत असतात, एका रात्रीत एखाद्या महिन्यात अशा गोष्टी नाही, टप्प्याटप्प्याने या गोष्टी पुढे जात असतात. त्याच्यामुळं ह्या पण गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि हे अशा समाजाचं प्रबोधन करण्यासाठी पेशन्स नावाची गोष्ट खूप जबरदस्त पाहिजे. पेशन्स नसतील तर समाज सुधारक होऊ शकत नाही. कोणी असेल, तुम्ही असेल, मी असेल, किंवा पहिले जे समाज सुधारक झाले त्यांच्याजवळ पेशन्स होते, वेळ लागतो या गोष्टीला, तेव्हा त्या काही लोकांनी त्यांना टीका केली असेल, पण भविष्यानंतर आता आपण त्यांची तारीफ करतोय का नाही? त्यावेळी पण तारीफ करणार होते, बोटावर मोजणे इतके किंवा 20-30% असे लोक होते की ते या समाज सुधारकांना त्रास द्यायचे, बाकी चांगलेच होते, पण चांगले पुढे येत नाहीत ना, ते आपल्या इथल्या ड्रॉबॅक आहे. 1951 अस्पृश्यता बांधवांच्या मुलांसाठी
नानापेठेमध्ये पहिली शाळा सुरू केली आणि ती बंद पडली, हे पण महत्वाचं आहे. पहिली शाळा कुणी सुरू केली अस्पृश्यांच्या बांधवांसाठी मुलांसाठी, असाही प्रश्न सरळ विचारला जाऊ शकतो. ती बंद पडलेली आहे. अस्पृश्य बांधवांच्या मुलांसाठी वेताळ पेठेमध्ये शाळा सुरू केली. आता हे कुठे अशा पेठ वगैरे लक्षात ठेवण्याची गरज आहे का, तर तेवढी गरज नाही. फक्त त्यांचं अस्पृश्याच्या रिलेटेड कार्य तेवढं आपल्याला माहित पाहिजे की यांनी कार्य केलेलं आहे. पहिली शाळा काढलेली असं म्हणजे इतकं असं पाठ करत बसू नका. पुण्यामध्ये महार मांग इत्यादी अस्पृश्य लोकांस विद्या शिकवली मंडळी ही संस्था स्थापन केली. हा हे महत्वाचं आहे. थोडस उद्या असं विचारलं जाईल की मंडळी ही विद्या शिकवणारी मंडळी, हा हे या पद्धतीने ही कोणी संस्था कोणी स्थापन केली असं जर विचारलं की कुणाला शिकवतात, तर महार मांग यांना किंवा इत्यादी अस्पृश्य लोक जे आहेत त्यांना ते शिकवायचे. त्या पद्धतीने त्यांना तेवढं शिक्षण घेतलं जाऊ शकत नव्हतं, दिलं जाऊ शकत नव्हतं किंवा देत नव्हते, अन्याय व्हायचा त्यांच्यावरती. ते कार्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेलं आहे. 1858 अस्पृश्यांच्या मुलांसाठी तिसरी शाळा सुरू केली, ते पण महत्वाचं आहे. शिक्षण कार्यात दक्षिणा प्राईज फंडातून आर्थिक सहाय्य मिळाले. त्यांना आर्थिक सहाय्य कुठून मिळालं हे पण महत्वाचं आहे की दक्षिणा प्राईज फंडातून त्यांना आर्थिक सहाय्य. सगळ्या गोष्टी करण्यासाठी पैसा लागेल. त्यांनी मग हे एक हे होतं फंड होता त्याच्यातून त्यांना आर्थिक सहाय्य मिळालं, पैसे मिळाले. त्या पद्धतीने आपण लक्षात ठेवू शकतो. 1868 स्वतःच्या घरातील पाण्याचा हौद त्यांनी अस्पृश्यासाठी, हे वाक्य खूप महत्वाचं आहे, हे खूप वेळा आलेलं आहे. खूप वेळा हिंमत आहे का कोणाची त्या काळात? बघा किती जबरदस्त काम होतं, लोकांनी काय केलं असतं, किती त्रास दिला असेल. स्वतःच्या घरचा हौद अस्पृश्य समाजासाठी खुला केला की या तुम्हाला लोक पाणी देत नाहीत ना, मी देतो. या पद्धतीनं खरंच सल्युटेबल कार्य आहे, विषयच नाही. 1873 महात्मा फुले यांनी अस्पृश्यता निवारणासाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला की कशा पद्धतीने मी काय करणार आहे, काय पूर्ण पद्धतीने. दिनबंधू या वृत्तपत्रातून सामाजिक रूढी परंपरा तसेच अस्पृश्यांच्या बांधवास परिवर्तनाचे विचार मांडले. सरळ प्रश्न विचारला जातो, खालीलपैकी कुठल्या वृत्तपत्रामधून महात्मा फुले यांनी हे विचार मांडले? सरळ सोपा प्रश्न, त्याच्यामुळे याला तुम्ही असं अंडरलाईन करू शकता. हे खूप महत्वाची गोष्ट आहे. सर 20 मिनिटं झालेले आहे जवळपास. त्याच्यानंतर महत्वाचं आहे सर सत्यशोधक समाजाची स्थापना. थोडस एक पाणी पितो, एक घोट, थोडासा घसा कोरडा पडलाय. चला, सत्यशोधक समाजाची त्यांनी स्थापना केली. त्याची डेटच पहिली विचारतात, टनकन डेट विचारतात आणि डेट आमच्या विद्यार्थ्याला पाठकार वाटत नाही. म्हणजे मी असं सांगतो की तुमच्याजवळ 5000 जर डेट्स असतील तर मी तर म्हणतो त्याच्यातल्या 500 असे असतील किंवा 300-400 असे असतील किंवा 200 म्हणतो मी तर, त्याच्यावरतीच प्रश्न असतात. त्या 5000 बघून तुम्ही टेन्शन घेता, पण त्या कुठल्या आहेत त्या 5000 पैकी चॉईस, हे महत्वाचं आहे. आणि ते मी सांगत असतो या पूर्ण लेक्चरमध्ये. एवढे सगळे लेक्चर टाकणार आहे आता युट्यूबला किंवा काही ॲपला टाकेल, त्याच्यावरती पूर्ण पद्धतीने सांगेल की कुठली डेट लक्षात ठेवायची आहे. म्हणजे इतिहासामध्ये एवढ्या सगळ्या डेट्स आहेत, पण कुठल्या डेट लक्षात ठेवायच्या त्या मी तुम्हाला सांगणार आहे. मी जे डेट सांगेल ज्याच्यावरती प्रश्न आला आहे त्या, आणि भविष्यात पण प्रश्न येईल त्या सांगणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही गाफील राहायचं नाही. मी जर सांगितलं ही डेट महत्वाची आहे तर 100% तुम्ही लक्षात ठेवायची, आणि प्रिव्हियस इयरचे प्रश्न तुम्ही पण बघायचे, आणि तुम्हाला तिथे ज्या डेट्स असतील त्या पण लक्षात ठेवायच्या. काही गोष्टी ह्या पाठच पाहिजे असतात, काही गोष्टी लॉजिकवरती पण सॉल्व्ह होत असतात. दोन्ही गोष्टी तुम्ही शिकून घ्यायच्या आहेत या लेक्चरच्या माध्यमातून. चला पुढे बघूयात. सत्यशोधक समाजाची स्थापना 14 सप्टेंबर 1873. पाठ पाहिजे भाऊ, अर्ध्या रात्री जरी उठवलं तरी आठवलं नाही तर जमतंय, पण ऑप्शन पाहून आलं पाहिजे. पाठ पाहिजे याचा अर्थ माझं काय असतं, एखादी डेट मी सांगितलं की पाठच पाहिजे तर ऑप्शन पाहून आली पाहिजे. अशी तोंडातून सांगण्याची गरज पडणार नाही. ऑप्शन सांगितले तुम्हाला, 4 ऑप्शन सांग रे, हां पटकन हाणलं संपला कार्यक्रम. तोंडी सांगण्याची गरज नाही, ऑप्शन पाहून आलं पाहिजे. चल पुढे. मग काय कशासाठी हे स्थापन केली, उद्देश काय, हे महत्वाचं आहे. सत्यशोधक समाजाची स्थापना केली हो 24 सप्टेंबर 1873 सत्यशोधक समाजाची स्थापना केली, पण त्या स्थापनेचा उद्देश काय, स्थापनेच्या तारीखवरती प्रश्न आहे, उद्देशावरती प्रश्न आहे, त्यांच्या वेगवेगळ्या कार्याबद्दल पण प्रश्न आहे. बघू आपण उद्देश काय आहे ते. उद्देश काय, शूद्र अतिशूद्रांची स्थिती सुधारण्यासाठी. जे शूद्र आहेत अतिशूद्र समजले जायचे त्या काळी. आज तर हिंमत नाही कोणाची बोलायची, शूद्र म्हणून दाखव साल्या केसात तुझ्यावरती नाटकच नाही आता. त्या पद्धतीने म्हणायचंच नाही कोणी शूद्र आणि अतिशूद्र आता राहणार नाही. कायद्यानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ती देणं आहे की शूद्र आणि अतिशूद्र आता कोणी राहिले नाही. कोणी म्हणत असेल, अपमानजनक वागणूक देत असेल तर त्याच्यावरती गुन्हा दाखल केला पाहिजे. त्या पद्धतीने ती आहे, ते भारतीय राज्यघटनेनं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला अधिकार दिलेला आहे. त्याच्यामुळं कोणी ऊच नीच असं समजायचंच नाही. स्वच्छता एखाद्यात नसेल तर त्याला स्वच्छता शिकवणं गरजेचं आहे, मग तो कुठल्याही समाजात असेल. स्वच्छ राहणं माणसाची हीच, स्वच्छ आणि अस्वच्छ मी हे दोनच गोष्टी समजतो की माणूस एक तर स्वच्छ पाहिजे नाही तर अस्वच्छ पाहिजे. अस्वच्छ नसायलाच पाहिजे, सगळे स्वच्छ पाहिजे.
पण कोणी घाण वागत असेल तर त्याला सांगायचं बाबा नीट वाग, बस याच गोष्टी आहेत. बाकी जात पात धर्म या काहीच नाहीये. म्हणजे धर्म आहे पण त्याच्यात जातीभेद नको, धर्मभेद नको, धर्म असायला हवा पण जात नसायलाच हवी, किंवा जात असली तरी जातीभेद नसायला हवा. या गोष्टी महत्वाच्या आहेत. काय उद्देश होता बा की शूद्र शूद्र अतिशूद्र आहेत त्यांची स्थिती सुधारला पाहिजे. त्याच्यानंतर सामाजिक गुलामगिरी नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांनी यांची स्थापना केली. सामाजिक गुलामगिरी होती त्या काळात की या समाजानं हेच कामं केलं पाहिजे, यानं तेच केलं पाहिजे, अमुक केलं पाहिजे, तमुक केलं पाहिजे, बडेबडे जे पैशावले होते तेच काम होतंय. गरीब गरीब कोण्यासाठीचे असो त्याचा अवघड कार्यक्रम होणार आहे. आता बिन तेव्हा गरीबाईचं काय काहीच नाही, कुठल्याही जातीचा असो त्या पद्धतीने त्या. चल सत्यशोधक समाजाची ब्रीद वाक्य काय होतं बा, सर्व साक्षी जगतपती त्यासी नकोच मध्यस्थी, हे सत्यशोधक समाजाचं ब्रीद वाक्य होतं. आता उद्या असाच प्रश्न विचारला की खालील पैकी सत्यशोधक समाजाचे ब्रीद वाक्य ओळखा, म्हणजे होतो रे काहीतरी होतं तिथं, नाही टेन्शन घेऊ नका, नावातच आहे सर्व साक्षी जगतपती सत्य त्यासी नकोच मध्यस्थी, लक्षात येऊन जाईल, काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये, टेन्शन घ्यायचं नाही जास्त. सत्यशोधक समाज ही समाज सुधारण्याची महाराष्ट्रातील पहिली चळवळ होती, हे प्रश्न येऊ शकतो, महत्वाचा आहे. December 1873 मध्ये सीताराम अल्लाट व राधाबाई निंबळकर या जोडप्यांच्या सत्यशोधक पद्धतीने विवाह झाला. सत्यशोधक पद्धतीने विवाह झाले, पहिला विवाह कुठला झाला रे, किंवा सत्यशोधक पद्धतीनं सीताराम अल्हाट आणि राधाबाई निंबळकर याच्यावर जर प्रश्न आला नसेल तर प्रश्न 100% येणार आहे. येऊन पण गेला असेल पण 100% येणार, कारण की नावं आणि हे जे पाच समाजसुधारक आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज, महर्षी धोंडोकिशोर कर्वे, लोकमान्य टिळक, आगरकर वगैरे, हे 5-7 जण किंवा 10 जण आहेत असे, त्यांच्याबद्दल आपल्याला डिटेल माहिती बघणं गरजेचं आहे. प्रश्न यावरती 100% येतो, त्यांच्याविषयी डीपमध्ये येतो आणि यांच्या रिलेटेड जे बाकीचे आहेत थोडंसं वाईड अँगलने आपण गेलं तर त्यांच्यावरती पण प्रश्न येत राहतात. हे जे 5-7-10 जण आहेत त्याच्यावरती मॅक्झिमम प्रश्न डीपमध्ये येतात, डीपमध्ये. बाकीचे वाईड अँगल बरोबर विचारतात ते पण मग पुढे गेलं की परत त्याच्यावरती त्या समाजसुधारकामध्ये पण डीपमध्ये प्रश्न विचारतील. पहिले सध्या बरोबर विचारतात, कारण विचारलेच नाही तर एक दोन विचारले तर तेवढे ते विचारतात, परत मग खोलात हळूहळू जातील ते. पण हे जे 5-6 नावं सांगितले यांच्याबद्दल डिटेल माहिती पाहिजे, त्याच्यामुळे हे 2 नावं पण आपल्याला पाठ म्हणा की जास्तीत जास्त वाचून तुम्ही त्याच तुम्ही होऊ जाऊ शकता पुढे, काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामुळे. सत्यशोधक समाजाच्या मुंबई शाखेचे अध्यक्ष नारायण मेघाची लोखंडे होते, त्यांचं जर का कारण जबरदस्त आहे त्यांच्याबद्दल स्पेशल आपल्याला लेक्चर पण बघावं लागेल, कामगाराच्या रिलेटेड वगैरे वगैरे, महत्वाचं नाव आहे, प्रश्न भरपूर वेळा आलेला आहे. आणि हे पण एक लक्षात ठेवा की ते सत्यशोधक समाजाचे मुंबई शाखेचे अध्यक्ष होते, हे पण महत्वाचं आहे. सत्यशोधक समाजाचे कार्यवाहक नारायणराव कडलक नाव लक्षात ठेवू शकता. सत्यशोधक समाजाचे अधिवेशन कुठे कुठे झालेली आहे, 1873 साली स्थापन झाली तरी सत्यशोधक समाजाचे अधिवेशन 1911 पासून सुरू. थोडस इंटरेस्टिंग वाक्य आहे का नाही खरं, की स्थापना कधी झाली सत्यशोधक समाजाची, 1873 ला 24 सप्टेंबरला झाली. त्याचे अधिवेशन लगेच झाली असतील करे, आपल्याला वाटतं हा लगेच झाला असेल एखाद्या वर्षी, नाही 1911 झालं. पहिले अधिवेशन कधी झालं, 17 एप्रिल 1911 लक्षात ठेवा, एखादी डेट लक्षात ठेवा. अध्यक्ष कोण होते त्या पहिल्या अधिवेशनाचे, स्वामी राममया व्यंकय्या अय्यवरू आणि स्वागताश अध्यक्ष गणपतराव बिरमल. लक्षात ठेवा, थोडस प्रश्न जर नसेल जुने प्रश्न बघून घ्या एकदा, नसेल तर लक्षात घ्या आणि असेल तर पाठच करून टाका. त्या पद्धतीला पाठ म्हणजे आपली ट्रिक सांगितली ना, हे बघितलं ऑप्शन बघितले की आलं पाहिजे. शेतकऱ्यांबाबत तर त्यांनी जबरदस्त कार्य केलं, त्याच्याबद्दल तर वादच नाहीये. महात्मा फुले यांचं शेतकरी बांधवाबद्दलचं कार्य आपण बघणार आहोत. शेतकऱ्यांची स्थिती जी आहे त्या काळी खूप वाईट स्थितीमध्ये शेतकरी होता, अन्यायकारी होता इंग्रजांच्या, इंग्रज त्यांच्यावरती अन्याय पण करायचे. तर त्यांनी महात्मा फुले यांनी त्यांच्या काही मागण्या त्या इंग्रजांकडे सांगितल्या किंवा पाठवल्या की या पद्धतीनं शेतकऱ्यांच्या अशा मागण्या आहेत की त्या तुम्ही सोडवल्या पाहिजे, त्या पद्धतीने त्या मागण्या पण तुम्ही एकदा वाचून घेऊ शकता. त्याच्यानंतर त्यांचं वेगवेगळं कार्य पण आहे, असं नाही फक्त मागण्या केल्या एक निवेदन दिलं असं नाही, वेगवेगळे त्यांनी कार्य केलं आणि त्याच्यावरती पण प्रश्न विचारलेले आहेत. त्या काळी खूप शेतकऱ्यांचे प्रश्न पण होते, आता पण आहेत, असं काही नाही आहे की आता नाही आहेत म्हणून, आता थोडीच 100% सॉल्व्ह झाले आहेत. 1877 मध्ये दुष्काळ पडला, त्या दुष्काळात काय केलं त्यांनी की धनकवडी येतं त्यांनी काय केलं, दुष्काळ पीडित विद्यार्थ्यांसाठी व्हिक्टोरिया बालकाश्रमाची स्थापना केली. हे खूप महत्वाचं आहे. सरळ एखाद्या वेळेस सोपा प्रश्न विचारला जातो की व्हिक्टोरिया बालकाश्रमाची स्थापना कुणी केली असं विचारण्यापेक्षा का केली हे महत्वाचं आहे. 1877 च्या दुष्काळामध्ये धनकवडी येते दुष्काळ पीडित विद्यार्थ्यांसाठी, हे शब्द महत्वाचा आहे, सोपा ऑप्शन असतं त्या पद्धतीने, महत्वाचं आहे.
1878 मध्ये ड्यूक ऑफ कॅनॉट याच्यावरती 100% भरपूर वेळा प्रश्न आलेला आहे, पाठच पाहिजे, ओके, माहित पाहिजे, सोपं आहे. ड्यूक ऑफ कॅनॉट हे भारत भेटीसाठी आले होते. ते आले असताना ज्योतिरावांनी त्यांना शेतकऱ्यांच्या वेशात, शेतकऱ्यांचा त्यांनी वेश परिधान केला आणि त्या वेशात त्यांनी ड्यूक ऑफ कॅनॉट हे भारतात आल्यानंतर त्यांनी पुणे येथे, हा हे प्लेस पण महत्वाचं आहे, पुणे येथे भेट घेतली होती. भेट घेऊन त्यांनी भारतीय शेतकऱ्यांच्या हालाकीचे दर्शन घडवलेले आहे, हे पण महत्वाचं आहे. कोण आलं होतं रे, कधी आलं होतं, वर्ष एक नाही लक्षात ठेवलं तर हरकत नाही, पण ड्यूक ऑफ कॅनॉट भारताच्या भेटीवर आले होते. त्यांनी शेतकऱ्याच्या, महात्मा फुले शेतकऱ्यांचा वेश परिधान केला आणि त्यांची पुणे येथे भेट घेतली. प्लेस महत्वाचं आहे, प्लेस महत्वाचं आहे, हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि काय मांडली त्यांनी शेतकऱ्यांची, त्यांनी व्यथा किंवा समस्या मांडल्या त्यांच्यासमोर. जुन्नर पुणे येथे येथील शेतकरी बांधवांच्या सावकारशाही विरुद्ध त्यांनी लढा उभारला. सावकारशाही विरुद्ध पण त्यांनी लढा उभारला, एवढं लक्षात ठेवू शकता. 1876 ते 1877 दुष्काळामध्ये पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यात ज्योतिबांच्या सहकार्याने शेतकऱ्याने खत पोडीचं बंड यशस्वी केलं, यांचा ग्रंथ पण आहे, याच्यावरती प्रश्न आलेला आहे भरपूर वेळा. लक्षात ठेवा की पुणे आणि नगर खत पोडीचे बंड यशस्वी केले, हे खूप महत्वाचं आहे. हे दोन जिल्हे पण लक्षात ठेवा, महत्वाचं आहे, हे महत्वाचं आहे, दोन जिल्हे पण महत्वाचे आहे. तुझा प्रश्न आला तर मग अवघड नको. शेतकऱ्यांचा असूड या ग्रंथात त्यांनी शिक्षणा हे मांडलेलं आहे, शिक्षणाअभावी समाजाची कशी परवड होते ते पण सांगितलेलं आहे. हे खूप महत्वाचं आहे की त्यांनी शेतकऱ्यांच्या असूड ग्रंथामध्ये काय सांगितलंय की शिक्षणाअभावी समाजाची वाईट परिस्थिती आहे, त्यांची परवड होत आहे. त्यांनी सांगितलंय की विद्येमिता, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केलंय. हे असं जबरदस्त व्यक्तिमत्व की जबरदस्त लिखाण शेतकऱ्यांच्या असूड या ग्रंथात त्यांनी लिहिलेलं आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी. आपल्याला माहित आहे विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले, हे आपल्याला पाठ आहे. पण हे माहित नाही की ते शेतकऱ्यांच्या असूड या ग्रंथातून हे घेतलेलं आहे किंवा लिहिलेलं आहे, त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेले स्वतः, हे महत्वाचं आहे, हे सगळं माहित आहे आपल्याला. हे पण हे पुण्या ग्रंथात त्यांनी लिहिलंय असा जर प्रश्न आला तर मग आबाबाबा पुण्या होतो वा, त्याचे तर ग्रंथ मला सगळेच पाठ आहेत, असं होता का नाही. चला, कारण की शेतकऱ्यांचा असूड याचा शेतकरी शब्दच नाही कुठं, म्हणजे त्या पद्धतीनं शूद्र वगैरे आहे, पण असं व्हायला नको की त्यांचं आबाबाबा चुकता का नाही. हा चला, खालील प्रमाणे त्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे ज्योतिबा हे महाराष्ट्रातील पहिले कर्ते सुधारक होते, हे पण महत्वाचं आहे. शेतकऱ्यांसाठी लढणारा दमदार व्यक्तिमत्व, दमदार समाज सुधारक, दमदार कर्ते कोण होते, महात्मा ज्योतिबा फुले. त्यांनी ग्रंथही लिहिला, सरकारकडे शेतकऱ्यांच्या समस्याही मांडल्या, वेळ पडली त्यांनी भरपूर गोष्टी त्याला केलेल्या आहेत. चला पुढे बघूयात आपण. फुलेंच्या शिक्षणाविषयी विचार कसे होते, आता एवढं जबरदस्त कार्य केलंय तर विचार त्यांचे आपण बघणार आहोत, ज्याच्यावरती प्रश्न आलेले आहेत. एकच सेकंड, चल. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या शिक्षणाबद्दलची विचार, त्याच्यावरती प्रश्न आलेला आहे. विल्यम हंटर नाव दिसलं की काही नावं दिसले की त्यांच्या रिलेटेड जे समाजसुधारक आहेत त्यांचे तुम्हाला नाव आठवलंच पाहिजे, किंवा समाजसुधारकाचं नाव घेतलं त्यांच्या रिलेटेड जे काही त्यावेळेचे होते ते सगळ्यांचं नाव आठवलं पाहिजे. आठवलं पाहिजे म्हणजे ऑप्शन फॉर्म कळलं पाहिजे. 1882 साली भारतातील शिक्षणासंबंधी पाहणी करण्यासाठी विल्यम हंटर कमिशन नेमण्यात आलं. प्रश्न आहे रे भाऊ, प्रश्न आहे, वर्ष एक जाऊ दे उडत, पण विल्यम हंटर कशासाठी नेमलं एवढं लक्षात ठेवा. कशासाठी रे, भारतातील शिक्षणासंबंधी पाहणी करण्यासाठी, उद्देश लक्षात ठेवायचा. कुठलं कमिशन असेल, स्थापन कधी झालंय आणि अध्यक्ष कोण आणि त्याचा उद्देश काय, ह्या तीन गोष्टी लक्षात घ्यायचा. बाकी उडत गेलं तुम्हाला लक्षात राहिले तर, या तीन गोष्टी मात्र कुठल्या याच्यासाठी, आताचं करंटमध्ये असेल किंवा इतिहासात असेल, या तीन गोष्टी लक्षात घ्यायचा. ज्योतिबा फुले यांनी हंटर कमिशन समोर साक्ष दिली, हे महत्वाचं आहे, पहिलाच प्रश्न. साक्ष देताना त्यांनी कुठले विचार मांडले हे पण महत्वाचं आहे. कुठले, सरकार शेतकऱ्यांकडून जो सारा वसूल करतो त्यातील उत्पन्न कनिष्ठांच्या म्हणजे शेतकरी वर्गाच्या शिक्षणावर खर्च केलं पाहिजे. मुकार आमच्याकडून इंग्रज पैसे घ्यायलेत, इकडेच खर्च आलेत, इंग्लंडला पाठ व्हायलेत, अरे आमच्या इकडे जरा लावा खर्चावरती लावा, हे आमच्या शेतकऱ्यांकडून जे सारा वगैरे घेत आहेत शिक्षणावर लावा जरा पैसा, नाही तर उस्तव आम्हाला लुटायले, चापक हाणायले, तर आमच्याकडून खर्च करून घ्यायलेत, असलं काम होतं त्यावेळी शिक्षणच, हेचं इंग्रजायचं. लाईट गेली. फुलेंचे शिक्षण शिक्षणाविषयी विचार आपण बघत होतो तर मधीच आपल्या इथली लाईट गेली. बघा म्हणजे एज्युकेशन करत असताना लोडशेडिंगचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामध्ये तुम्ही म्हणाल की पहिले वेगळं शर्ट होतं आता वेगळं शर्ट आहे, त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका, माझी लाईट गेली होती,
त्याच्यामुळे आता नंतर थोडंसं कंटिन्यू करतोय. हे लेक्चर टाकत असताना 3 ते 4 वेळा लाईट गेली, हे बंद पडलं, परत गेलो, 3-4 व्हिडिओ एकत्र करून त्याला एकत्र करून आता व्हिडिओ टाकणार आहे. ओके, आपला युट्यूबला याच्यात आपण बघत होतो की इंग्रजायचं बघत होतो आपण की एवढा आपल्याकडून पैसा घेतला, बम आपल्याला खूप अत्याचार वगैरे केले, शिक्षणावरती त्यांनी केलेच नाही जास्त खर्च किंवा केलंच नाही म्हणता येईल आपल्याला खर्च. तर हेच महात्मा फुलेंनी त्या काळी सांगितले की आमच्याकडून एवढे पैसे घ्यायले तुम्ही शिक्षणावरती किंवा कनिष्ठ वर्गातले जे शेतकरी वर्ग आहे त्यांच्यावरती थोडं शिक्षणावरती खर्च कराकडे. त्यांनी मागणी त्यांच्याकडे केली होती इंग्रजांकडे. दुसरी मागणी कुठं केली होती, कुठली केली होती, 12 वर्ष खालील जे मुलं किंवा मुली आहेत त्यांचं प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत दिलं पाहिजे. बघा म्हणजे आत्ताच्या राज्यघटनेमध्ये पण आपल्याला आहे की सक्तीचं मोफत शिक्षण 6 ते 14 वयोगटातील, तर यांनी पण सांगितलं की 12 वर्षाखालील मुला मुलींना प्राथमिक शिक्षण सक्तीचं पाहिजे. म्हणजे राज्यघटनेत पण ह्या गोष्टी घेतलेल्या आहेत. तेव्हा महात्मा फुले यांनी पण ते विचार, त्यांचं मत हे इंग्रजांपुढे मांडलं होतं की हे कराकडे हे गरजेचं आहे. त्या पद्धतीनं म्हणजे पॉलिटिक्सचाही आपल्याला पॉईंट लक्षात येत आहे आणि इकडे महात्मा फुलेंच्या विचार किंवा त्यांच्या शिक्षणविषयक कार्याबद्दल पण आपण बघत आहोत. इतकं जबरदस्त पद्धतीने होत आहे, एकदम परीक्षाभिमुख आपण बघत आहोत. तिसरी मागणी होती की प्राथमिक शाळेतील शिक्षक शेतकरी वर्गातील व प्रशिक्षित असावेत. म्हणजे शिक्षक उगे इंग्लंडचे आणलेत आणि आपल्या भारताच्या पोराला शिकवलेत असं काहीतरी वेगळं करण्यापेक्षा, किंवा एकदम हाय क्लासच आहे, नुसतं इंग्लिश आहे, काहीच नाही, वेगळ्याच भाषेत चाललंय असं न होता, त्या पद्धतीनं की प्राथमिक शाळेतले शिक्षक शेतकरी वर्गातील पाहिजेत. म्हणजे आपली जी बोलीभाषा आहे त्या बोलीभाषेत शिकवणारे पाहिजेत, त्या पद्धतीचा तो विचार त्याच्या पाठीमागे होता. आणि प्रशिक्षित पाहिजेत म्हणजे इंग्रजाकडूनच होते काही गोष्टी, त्यांनी विकास कामाच्या नक्की केल्या, पण ही बाकीच्या विकास कामाच्या 20% चांगल्या गोष्टी त्यांनी केल्या, 80% किंवा 90% त्यांनी त्रासच दिला, अत्याचार वगैरे केले, कामं केले, पण ते कामं करून कोणाकडून घेतले, आपल्याकडूनच घेतले, ते पण कमी पैसे देऊन अत्याचार करून मारून जबरदस्तीने ते कामं करून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर महात्मा फुले यांचे धर्मविषयक विचार ते आपल्याला बघायचे की त्यांचं धर्माच्या रिलेटेड नेमकं काय मत होतं ते पण आपल्याला बघायचंय. ज्योतिबा कट्टर एकवेश्वरवादी होते व ईश्वराचे अस्तित्व मानणारे होते, हे खूप महत्वाचं आहे. एकवेश्वरवादी होते आणि ईश्वराला मानत होते, म्हणजे असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की महात्मा ज्योतिबा फुले हे ईश्वरांना मानत होते की एखादं दुसरं स्टेटमेंट नव्हते असंही येऊ शकतं जर तर. त्याच्यामुळे आपल्याला परफेक्ट माहीत पाहिजे की ते ईश्वराला मानत होते आणि एकवेश्वरवादी होते हे स्पष्टपणे इथं दिलेलं आहे. त्याच्यामुळे ते थोडंसं काय म्हणतात हायलाईट करून लक्षात ठेवा. आणि एखादे जे समाजसुधारक आहे ते ईश्वरांना मानत नसतील, नास्तिक वगैरे असतील, दुसरे कुठले समाजसुधारक, ते पण लक्षात ठेवत जा. थोडंसं तो पॉईंट एक महत्वाचा असतो परीक्षेच्या दृष्टीने. ज्योतिबांनी ईश्वराला निर्मिक असे संबोधले होते, हे खूप महत्वाचं आहे की त्यांनी ईश्वराला काय संबोधलं होतं किंवा खालीलपैकी कुठल्या समाजसुधारकाने ईश्वराला निर्मिक असं म्हटलं होतं. निर्मिक त्या पद्धतीनं हे महत्वाचं आहे. त्याच्यानंतर समतेवर आधारलेल्या मानवधर्माचा ज्योतिबांनी पुरस्कार केला. समता असली पाहिजे, उच्च नीच कनिष्ठ असं उच्च कनिष्ठ असं नसलं पाहिजे, सगळे समान असले पाहिजे समाजामध्ये. त्या पद्धतीनं त्यांनी सांगितलं होतं की समानतेवर आधारलेला मानवधर्मांचा पुरस्कार त्यांनी केला की मानव धर्म पाहिजे. धर्म ठीक आहेत पण हा धर्म याच्यापेक्षा श्रेष्ठ हा याचा असं न होता सर्व धर्म समान पद्धतीनं असले पाहिजेत, त्या पद्धतीनं त्यांचे विचार होते. पुढचं महत्वाचं आणि ज्याच्यावरती खूप वेळा प्रत्येक परीक्षेत आलं म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावरती जर प्रश्न टाकायचा असेल तर त्यांच्या कार्यावरती तर आहेच, पण त्यांच्या ग्रंथसंपदेवरती पण प्रश्न खूप वेळा विचारले. त्याच्यामुळं ह्या गोष्टी मी म्हणतो एक तर पाठच पाहिजेत, म्हणजे समाजकार्य आहे ते पाठच पाहिजे, पण काही गोष्टी आहेत त्या परफेक्ट आपण मॅक्झिमम वाचायला पाहिजे आणि ते आपल्याला यायलाच पाहिजे. महात्मा फुले यांची साहित्य संपदा, साहित्य काय त्याचं नाव ते दिलेलं आहे, त्यांनी स्वरूप दिलंय ते नेमकं नाटक आहे, पुस्तक आहे, ग्रंथ आहे, नेमकं काय ते, त्याचं वर्ष दिलंय कधी ते प्रकाशित झालंय त्या पद्धतीनं, आणि त्याच्यातून काय गोष्टीवरती फोकस केलाय हे महत्वाचं आहे. या सगळ्याच गोष्टी महत्वाच्या आहेत. याच्यात एक अजून सांगतो की याचा सिक्वेन्स पण कधी कधी विचारलेला आहे. जुने प्रश्न एमपीएससीचे बघा महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावरचे, मग तुम्हाला कळून जाईल की सर म्हणतायत कशा पद्धतीने तुम्हाला वाचायचा तो प्रश्न तुम्हाला सांगेल. मी तर सांगून फायदाच नाही, प्रश्न बघायचा तुम्हाला कळेल की वा सरांनी जबरदस्त पद्धतीने सांगितलेलं आहे. म्हणजे तुम्हाला कळणार नाही याच्यातलं कुठलं इसवीसन पाठ करायचं किंवा काय, तुम्हाला तिथंच कळेल. प्रश्न बघा एमपीएससीनं विचारलेत. चला आता मेन गोष्ट आहे, पटापट बघू आपण. त्यांनी काय केलं, एक नाटक लिहिलंय, कुठलं रे, तृतीय रत्न, कधी लिहिलंय रे, 1875. त्या नाटकात काय सांगितलंय आता बघूच ना, काही इकडं तुम्हीच आठवा काय लिहिलं असं. मग नाही बघा काय, तत्कालीन पुरोहितांकडून शूद्रांची केली जाणारी फसवणूक त्याबद्दल लिहिलंय तृतीय रत्न. तर तेव्हाचे जे पुरोहित होते त्यांनी त्यांच्याकडून शूद्रांची फसवणूक व्हायची, तेव्हाचे जे पुरोहित होते शूद्र लोकांची फसवणूक करायचे तृतीय रत्न, ते लक्षात ठेवा. काहीतरी लॉजिक लावून ठेवू शकता म्हणजे काय त्याच्यात आहे, त्या पद्धतीनं कळून जाईल. एक असं समजा की तेव्हाचे पुरोहित जे होते त्या काळचे, ते शूद्रांचं रत्न चोरायचे, 3 रत्न त्यांनी चोरली फसवणूक करून, असं लक्षात ठेवू शकता.
तीन शूद्रांचं त्यांनी रत्न चोरले असं ट्रिकच्या माध्यमातून मी तेव्हाच बोलतोय, तेव्हाचे हे पुरोहित आताचे येतील मला म्हणायला की आम्हाला कसं काय म्हणायले भाऊ, ते तेव्हाच बोलतोय मी. छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पोवाडा किंवा पोवाडा त्या पद्धतीनं पोवाडा लिहिला त्यांनी कधी 1869. सिक्वेन्स थोडंसं लक्षात ठेवा, महत्वाचं आहे महत्वाचं आहे. त्याच्यात काय लिहिलं छत्रपती शिवाजी महाराजांवर शिवाजीराजे भोसले यांच्या पोवाड्यावरती, या पोवाड्याद्वारे त्यांनी महात्मा फुले यांनी शिवचरित्र स्पष्ट करताना महाराजांना कुळवाडी भूषण ही उपाधी दिली. बस हे प्रश्न येऊ शकतो की जनरल लाईफमध्ये पण तुम्हाला माहित पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराजांना कुळवाडी भूषण कोण म्हटलं होतं, तर महात्मा ज्योतिबा फुले असे म्हटले होते. त्याच्यामुळे हे परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं आहे आणि जनरल लाईफमध्ये पण आपल्याला समाज कार्यामध्ये माहित पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराजांना कुळवाडी भूषण असं कोण म्हटलं होतं, तर महात्मा ज्योतिबा फुले असं म्हटले होते. बस हे महत्वाचं आहे कुळवाडी भूषण. त्याच्यानंतर पवाडा विद्या खात्यातील ब्राह्मण पंतूजी हा पोवाडा कोणी लिहिलाय, तर महात्मा ज्योतिबा फुले 1869 त्याच्यात दिलेलं नाही त्याच्याबद्दल काय नेमकं, म्हणजे काही वाक्यात नसेल तर ते थोडंसं तेवढं सोडून द्या. ब्राह्मणांचे कसब हे पद्यात्मक ग्रंथ आहे हा आणि हा 1869 आहे, याच्यात पण नाही दिलं थोडंसं, म्हणजे तुम्हाला नसेल तर दुसऱ्या पुस्तकात वगैरे तुम्ही बघू शकता काय, पण तेवढं आपल्याला लक्षात ठेवायचं, हे नावं लक्षात ठेवायचे की कुठले कुठले ग्रंथ कुठले कुठले पोवाडे त्यांनी लिहिलेले आहेत. आता गद्य आहे गुलामगिरी गद्य आहे, ते 1873 आहे, त्या गद्यात काय दिलंय ते पण महत्वाचं आहे. आता हे बाकीचं मी सांगत नाही, ते तुम्ही वाचून घेऊ शकता. फास्टमध्ये आपण थोडंसं जाऊयात, तुमचाही वेळ जाणार नाही. शेतकऱ्यांचा असूळ गद्य लिहिलेलं आहे ते सत्सार 1-2 ते पण आहे. शेतकऱ्यांच्या असूळमध्ये शेतकऱ्यांचे रिलेटेड असणार शेतकऱ्यांच्या दैनिक अवस्थेचे वर्णन किंवा गोरक्षणाची कायद्याची मागणी त्यांनी केली हे पण महत्वाचं आहे. गोरक्षण असं ते चर्चेत असतं माहीत पाहिजे, इतिहास पण लिंक पाहिजे त्याला, म्हणजे तुम्हाला ऐतिहासिक संदर्भ पण मिळेल आणि भरपूर गोष्टी माहीत पण होतील जनरल याच्यामध्ये. इशारा हे गद्य लिहिलेलं आहे. ग्राम जोशांशी संबंधी जाहीर खबर त्यांनी लिहिलेली आहे, जाहीर प्रकटन केलेलं आहे. मामा परमानंद यांचं पत्रलेखन त्यांनी केलेलं आहे आणि सार्वजनिक सत्यधर्म गद्य हे पण 1891 लिहिलंय. याच्यामध्ये त्यांनी निर्मिक जे ईश्वराला बोलले होते की ईश्वराला निर्मिकाची भूमिका मत दिलं होतं, त्यांनी ईश्वराची संकल्पना किंवा निर्मिकाची संकल्पना त्यांनी मांडली हे पण महत्वाचं आहे. कशामध्ये सार्वजनिक सत्यधर्म या गद्यामध्ये. चला पुढे जाऊयात आपण. आता एकदा क्लिअर दिसते का तुम्हाला चेक करूयात, म्हणजे पुढचा पार्ट आपण हे करूयात, म्हणजे चला एकदम ओके कार्यक्रम आहे, काहीच वाद नाही आहे त्याच्यामध्ये. चला पुढे काय, महात्मा फुले यांनी लिहिलेली इतर पुस्तके आणि निबंध हे याच्यात आहेत, हे वाचून घेऊ शकता, हे पण महत्वाचे आहे परीक्षेच्या दृष्टीने, खूप महत्वाचं आहे, याच्यावरती प्रश्न आहेच, म्हणजे आता मी वेळ नाही वाया घालत, पूर्ण पॉईंट आहेत ते. ज्योतिबांच्या निधनानंतर झालेला सार्वजनिक सत्यधर्म हा शेवटचा ग्रंथ सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो, हे महत्वाचं आहे परीक्षेच्या दृष्टीने. लाईन पण महत्वाची आहे की महात्मा ज्योतिबा फुले यांचं जन्म हे पाठच पाहिजे, निधन पण डेट लक्षात ठेवा आणि निधनानंतर प्रकाशित झालेला कुठला सार्वजनिक सत्यधर्म हा शेवटचा ग्रंथ आहे, हे प्रमाण ग्रंथ मानला सत्यशोधक समाजाने, हे महत्वाचं आहे, अत्यंत महत्वाचं आहे परीक्षेच्या दृष्टीने, खूप महत्वाचं आहे. त्याच्यानंतर पक्षघातामुळे अंग लुळे पडल्याने ज्योतिबांनी सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ काही काळ डाव्या हाताने लिहिला, हे पण महत्वाचं आहे. बघा की अंग लुळं पडलंय पक्षघातामुळं, त्यावेळेस त्यांचं आरोग्य जी तब्येत खालवली होती, पण तितक्याही आरोग्य खालवले असताना उजव्या हाताने ते लिहित असताना लिहिता येत नाही तर डाव्या हाताने त्यांनी लिहिलंय, म्हणजे खरंच किती मोटिवेशन किंवा किती स्ट्रगल कशी प्रेरणा होती त्यांच्याकडे, त्यांच्याकडून आपल्याला घेता येईल, कशी जिद्द होती त्या व्यक्तीकडे, त्या समाज सुधारकाकडे, खरंच जबरदस्त त्या पद्धतीने. हे पण म्हणजे मोटिवेशन तर म्हणणार ना की मोटिवेशन पाहिजे, हेच मोटिवेशन आहे, किती ऐतिहासिक हे मोटिवेशन आहे आणि आपल्याच इथलेच महाराष्ट्राच्याच मातीतले समाजसुधारक, थोर समाजसुधारक. ब्राह्मणाचे कसब गुलामगिरी सत्सार या ग्रंथातून ज्योतिबांनी बहुजन समाजावर लादली गेलेली मानसिक गुलामगिरी निदर्शनात आणून दिलेली आहे, हे पण महत्वाचं की ब्राह्मणाचे कसब असेल गुलामगिरी असेल आणि सत्सार याच्या या ग्रंथांमधून काय बोलले, काय त्यांनी लिहिले, काय बोलले ते, तर ते की आपल्या समाजावरती बहुजन समाजावरती लादली गेलेली मानसिक गुलामगिरीवरती त्यांनी बोललेलं आहे, हे पण माहिती पाहिजे, कळलं पाहिजे की काय कशा पद्धत आता कशा पद्धतीची माहिती गुलामगिरी आहे ते तुम्ही पुस्तकातून वाचून घेऊ शकता, डिटेल पद्धतीने दिलंय ते खूप आहे. त्याच्यावरती वाटलं आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये बोलूयात, पण इथे सध्या आहे की आता 1883 साली शेतकऱ्यांचा असूड या पुस्तकातून सर्वप्रथम गोरक्षण कायद्याची मागणी, बघा हे महत्वाचं आहे रे, कुठल्याही त्याच्यातून लिहिले त्यांनी शेतकऱ्याच्या असूड या पुस्तकातून त्यांनी मागणी केलेली आहे, म्हणजे गोरक्षण असं देशात महाराष्ट्रात तुम्हाला माहित आहे चर्चा किती आहे,
मग तुम्हाला माहित पाहिजे भाषणात वगैरे तुम्ही बोलू शकता की गोरक्षणासाठी कायद्याची मागणी कोणी केली होती समाज सुधारकांनी कुठल्या देशामध्ये, महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली. कुठे केली होती रे? शेतकऱ्यांच्या आसोड्या पुस्तकामधून सर्वप्रथम. आता ते पुस्तक डिटेल वाचल्यानंतर त्यांची पूर्ण हे कळेल मागणी काय होती, नेमकं कुठले हे होते, कशा रीतीने त्यांचं मत होतं. फक्त एक शब्द घेऊन आपण पूर्ण म्हणू शकत नाही की हे असं नाही हे तसं. त्याच्यामुळे आपण त्या पूर्ण पुस्तक आपण ज्यावेळी वाचू त्यावेळी परफेक्ट आपल्याला कळून जाईल की त्यांचे पूर्ण विचार आपल्याला कळतील की कशा पद्धतीनं त्यांनी सांगितलेलं होतं, काय बाजू मांडली होती ते. चला पुढे, महात्मा फुलेंचे राजकीय विचार काय होते. शेतकऱ्यांबद्दल बघितलं आपण, सामाजिक स्त्रियांबद्दल, स्त्री शिक्षणाबद्दल, शिक्षणाबद्दल नॉर्मल आपण बघितलं, भरपूर गोष्टी बघितल्या. आता राजकीय विचार बघायचे. इंग्रजांच्या सामाजिक शैक्षणिक सुधारणांमुळे ज्योतिबांना त्यांच्याबद्दल सहानुभूती होती, हे पण महत्वाचं आहे. इंग्रजांनी भरपूर काही गोष्टी चांगल्या पण केल्यात, भरपूर गोष्टी वाईट पण केल्यात. शिक्षणाची सामाजिक शैक्षणिक सुधारणा केल्या त्याच्यामुळे त्यांना सहानुभूती होती. मात्र शासन सत्ता समाजाच्या उन्नतीच्या विशेषतः शेतकऱ्यांच्या हितसंबंधाशी आड येत असेल असे वाटले त्यावेळी त्यांनी सरकारवर टीका देखील केली. म्हणजे असं आहे का की हा चला तुम्हीकडे सामाजिक शिक्षण सुधारणा केल्या मग तुम्हाला फुल 100% पाठिंबा? 100% काहीच नाही. तुम्ही चांगल्या गोष्टी केल्यात ना, तुमचा काय म्हणताल ते सपोर्ट तुम्हाला हे सरकारबद्दल जाहीर पाठिंबा त्या गोष्टीला, आणि तुम्ही चुकीचं केलं जाहीर टीका हे पण 100% महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्याकडे केलेलं आहे. चुकला कुणी असो जनरल लाईफमध्ये पण, कुणी चुकला की धुतला, बरोबर आहे, पाठ थोपटायची त्याची. असंच कार्यक्रम पाहिजे, स्पष्ट पाहिजे आपण व्यक्तिमत्व जनरल लाईफमध्ये जगत असताना. त्याच्यानंतर 1889 राष्ट्रीय सभेच्या मुंबई येथील अधिवेशनात ज्योतिबांनी जोपर्यंत शेतकऱ्यांना राष्ट्रीय सभेत सामावून घेत नाही तोपर्यंत राष्ट्रीय म्हणून घेण्याचा अधिकार सभेत पोहोचत नाही, हे खूप पॉईंट महत्वाचं आहे रे. हे राष्ट्रीय जे काय म्हणतात हे जे आहे 1889 राष्ट्रीय सभेचं मुंबईचं अधिवेशन होतं का, त्या याच्यात शेतकऱ्यांचं काय म्हटलं, त्यांनी शेतकऱ्याला सामावून घेतलं जात नाही तोपर्यंत त्याला राष्ट्रीय म्हणणं करे शेतकरी त्याच्यात नाही तर तुम्ही काय राष्ट्रीय या पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे. हे स्पष्ट आहे, परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं आहे. 8 वर्षाच्या आतील मुलांना कामावर घेण्यास येऊ नये असे निवेदन त्यांनी सरकारला दिले, बरोबर आहे. किती वर्ष रे? 8-12 वर्षापर्यंत सक्तीचं शिक्षणाची मागणी कोणी केलेली आहे? ती महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलेली आहे. 8 वर्षाचे जे मुलं आहेत त्या मुलांना कामावर घेण्यास घेऊ नये असं निवेदन सरकारला कोणी दिलंय? महात्मा ज्योतिबा फुले. हे दोन्ही 12 आणि 8 हे 2 वर्ष आणि त्याच्या रिलेटेड मुद्दे हे परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचे, 100% याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. असे पॉईंट लक्षात घेतले पाहिजे. म्हणजे मी हे 8 वर्ष सांगतोय, कुठतरी वर्ष मला 12 काहीतरी होतं क्लिक झालं पाहिजे, त्याला म्हणतात अभ्यास, त्याला म्हणतात इंटरलिंक करणं. आणि त्याच्यात लगेच 12 हे पॉलिटीचं क्लिक झालं पाहिजे. 6 ते 12 वर्षापर्यंत माहितल्या वयोगटातील विद्यार्थ्यांना सक्तीचं, 6 ते 14 वाटतं, 6 ते 14 वयोगटातील पॉलिटीमध्ये खतम कार्यक्रम. आता महात्मा फुले यांच्यावरती कुणाकुणाचा प्रभाव होता कडे, तर यांच्यावरती थॉमस पेन यांच्या राईट्स ऑफ मॅन व कॉमन सेन्स या ग्रंथांचा विशेष प्रभाव होता. हे खूप महत्वाचं आहे परीक्षेच्या दृष्टीने, डायरेक्ट नावं माहीत पाहिजे, महत्वाचं आहे. चला, शालेय जीवनात ज्योतिबांवर छत्रपती शिवाजी महाराज आणि जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या चरित्राचा प्रभाव पडला, हे पण महत्वाचं. छत्रपती शिवाजी महाराज देशाचं जगाचं आराध्य दैवत, छत्रपती शिवाजी महाराज की जय. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांचा विजय असो, घोषणा त्या पद्धतीला. चला, ज्योतिबांचे सहकारी, आता सहकारी पाठ पाहिजेत भाऊ. कंबाईनच्या विद्यार्थ्याला तर मी म्हणतो पाठच पाहिजे. ऑप्शन दिसला, हा हे यांचे सहकारी, हे यांचे यांचे हे यांचे यांचे असं इतकं त्याला हे झालं पाहिजे. म्हणजे इतिहासमध्ये डोळे दाखवून त्यांना हे यांचे सहकारी, हे यांचे हे यांचे हे यांचे, खटखट खटखट कार्यक्रम. कारण की पोस्ट मिळवायची असेल तर पाठच पाहिजे. बघितलं की नाव कळलं पाहिजे, कारण हा हे ना हे यांचे सहकारी महात्मा ज्योतिबा फुले यांचे. लगेच सकाराम परांजपे, सदाशिव बल्लाळ गावंडे परांजपे, दुसरे लोखंडे, केशवराव भवळकर, वाळवेकर, पूर्ण नाव अजून भरपूर आहेत, लक्षात आलं पाहिजे की हा. चला, संपला कार्यक्रम इतक्या फास्ट. महात्मा ज्योतिबा फुले यांना कुटुंबियांनी घराबाहेर काढले तेव्हा श्रीमती फातिमा शेख आणि त्यांचे भाऊ उस्मान शेख यांनी पुण्यातील गंजपेठेतील आपल्या घरात त्यांना आश्रय दिला, महत्वाचं आहे. त्यांच्या घरच्यांनी काढला, तर पूर्ण इतिहास आहे कशा काय झालं, कशामुळे झालं. समाज कार्य करत असताना त्रास होतोच आपल्याला, म्हणजे त्यांनाही होत होता. त्यांच्या घरच्यांनी त्यांना कदाचित बाहेर काढलं, कुटुंबियांनी काढलं त्यांना, की घराच्या बाहेर काढलं, तर तेव्हा त्यांना कुणी आश्रय दिला, तर महत्वाचं आहे. त्यांच्यावरती पण प्रश्न येऊ शकतो. समाजकार्याचं काही असेल त्या पर्सनल त्या गोष्टी आहेत त्या पद्धतीनं आहे, आपण पुस्तकात वाचू शकतो की डिटेलमध्ये जायचं असेल तर त्या पद्धतीनं. पण तुम्हाला नेमकं कळलं पाहिजे की समाजकार्य करत असताना महात्मा ज्योतिबा फुले यांना कुटुंबियांनी, त्यांच्याच स्वतःच्याच कुटुंबियांनी बाहेर काढलं, त्यांना कुणी आश्रय दिला, तर ते 2 नावं पण महत्वाचे आहेत. पुणे आणि कुठे, पुण्यातच होते ते त्यावेळी, ते पण महत्वाचं आहे. महात्मा फुले यांनी सुरू केलेल्या सर्व शाळांमध्ये श्रीमती फातिमा शेख
यांनी शिक्षिका म्हणून कार्य केलं हे पण महत्त्वाचं आहे. म्हणजे ज्यांनी त्यांना आश्रय दिला त्या शिक्षिका पण होत्या आणि त्या महात्मा फुलेंनी सुरू केलेल्या सर्व शाळांमध्ये त्या शिकवायच्या पण, हे पण महत्त्वाचं आहे. चला पुढे नगरसेवक, ते नगरसेवक पण होते हे पण माहीत पाहिजे. कुठल्या कालावधीमध्ये होते? 1876 ते 1882 या काळात फुले, महात्मा फुले पुणे नगरपालिकेचे सदस्य होते. प्रश्न येणारच ना भाऊ, विषय काय? इंटरव्ह्यूला विचारतील ते पुण्याचे असाल तर. तुम्ही नगरसेवक असताना फुलेंनी काय केलं? पुणे मार्केट, मार्केटची इमारत बांधली. लॉर्ड रिपनला मानपत्र देण्यास विरोध केला, हे पण महत्वाचं आहे. त्या लॉर्ड रिपनला मानपत्र बिनपत्र देऊ नका म्हणले, विरोध करून टाकला. पुणे मार्केट यार्ड बांधलं, मार्केटची इमारत बांधली त्याने. व त्यावरील खर्च शिक्षणासाठी वापरावा, म्हणजे याला मानपत्र देऊ नका या रिपनला, लॉर्ड रिपनला. त्याला जे खर्च लागायला आहे, कशामुळे त्याला खर्च लागायला त्या रिपनच्या मानपत्राला द्यायला, मग काय करायचं ते खर्च? ते खर्च शिक्षणासाठी वापरा, अशी त्यांनी शिफारस केली. समाजातील व्यसनाधीन दूर करण्यासाठी फुल्यांनी दारूच्या गुंत्यांना परवाना देण्यास विरोध केला. की दारूचं गुंत होतं, गुंते होते, विरोध, आपला विरोध त्यांना. चल द्यायचं नाही रे, गुंते द्यायचे नाही, याला गुंती द्यायची नाही, कारण लोक व्यसनाधीन व्हायले. ही पण गोष्ट महत्वाची, म्हणजे कसं व्यक्तिमत्व होतं, जबरदस्त व्यक्तिमत्व होतं. असं कुठलं कार्य नाही की या व्यक्तीने त्यांनी त्याच्यावरती कार्य केलं नाही, त्याच्यावरती त्यांची मत नव्हतं किंवा कार्य नव्हतं, असं प्रत्येक गोष्टीवरती कार्य आहे. जबरदस्त व्यक्तिमत्व, म्हणजे क्रिकेटमध्ये जसं ऑलराऊंडर व्यक्तिमत्व म्हणतात, त्याच पद्धतीनं सर्व विषयावरती लक्ष होतं त्यांचं. चला पुढे बघूयात आपण. आता 1875 मध्ये न्यायाधीश रानडे यांनी पुण्यात स्वामी दयानंद सरस्वतींची हत्तीवरून मिरवणूक काढली. महत्वाचं आहे भाऊ, काय? स्वामी न्यायाधीश रानडे यांनी पुण्यामध्ये स्वामी दयानंद सरस्वतींची हत्तीवरून मिरवणूक काढली. त्यावेळी ज्योतिबांनी न्यायाधीश रानडे यांना सहकार्य केलं, हे महत्वाचं आहे. थोडस वेगळं तुम्ही ऐकलं असेल की हत्तीवरून मिरवणूक काढलेली आहे. कुणाची काढली, कुणी काढली, त्याला सहकार्य कुणी केलं, हे थोडंसं इंटरेस्टिंग पद्धतीने लक्षात ठेवायचं. म्हणजे एक आवड निर्माण झाली पाहिजे की हत्तीवरून मिरवणूक, अरे बापरे जबरदस्त, त्या पद्धतीनं. शिवजयंतीच्या रिलेटेड छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. 1869 साली महात्मा फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराज यांची रायगड येथील समाधी शोधून काढली आणि त्यांच्या जीवनावर सर्वप्रथम दीर्घ पोवाडा दिला. छत्रपती शिवाजी महाराजांची हे कधी हे केली ही लक्षात ठेवा, 1869 हे वर्ष पण लक्षात ठेवा. रायगडावरती सगळे काटे वगैरे होते, तिथं कुणी जात नव्हतं इंग्रजांच्या काळामध्ये. पूर्ण ती अशी झाडांच्या ह्याच्या हे गेली होती, सगळी लपून गेली होती झुडुपांच्या ह्याच्यात, तर तीच महात्मा फुल्यांनी शोधून काढली, हे खूप महत्वाचं आहे. चला रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीची व्यवस्था सरकारने स्वतः घ्यावी असं अर्ज देखील त्यांनी दिला आहे. म्हणजे उगीच सापडली जाऊ द्या असं केलं का? नाही, तर समाधी सापडलेली आहे, सरकारनं त्याची खबरदारी, त्याची काळजी घ्यावी असं त्यांनी त्यांना अर्जही केला सरकारला, की घ्या, काळजी करा समाधीची. 1870 साली महात्मा फुले यांनी पुणे येथे पहिली शिवजयंती साजरी केली. रे बघा, ही प्रश्न महत्वाचा आहे. 1870 जे शिवजयंती साजरी केली आणि 1869 त्यांनी रायगडावर समाधी शोधली, महत्वाचं आहे. त्यानंतर लोकमान्य टिळक यांनी 1895 पासून शिवजयंती उत्सव राष्ट्रीय स्वरूप प्राप्त करून दिलेला आहे, हे पण महत्वाचं आहे. हे दोन गोष्टी तुम्हाला वाटतच पाहिजे. थोडंसं याच्यात वादाचा पण विषय आहे की कोणी पहिल्यांदा सुरू केली, पण इथे स्पष्ट हे डेट्स दिले आहेत, ह्या डेट्स तुम्ही लक्षात घेऊ शकता. म्हणजे वाद होत होते, तिथे वाद नसेल पण आपलेच लोक वाद करतात की पहिल्यांदा कोणी केली, नाही केली, येणं केली, असा वाद होतो. त्याच्यामुळे त्या गोष्टीवरती अशा प्लॅटफॉर्मवरती बोलण्यापेक्षा इथे स्पष्ट पुस्तकात दिलंय तर तुम्ही या पद्धतीनं करू शकता. म्हणजे तुम्ही डायरेक्ट इयर दिलेले आहेत. 1877 मध्ये दिनबंधू हे वृत्तपत्र ज्योतिबांच्या आशीर्वादाने चालू झाले, हे पण महत्वाचं आहे. संपादक कृष्णराव भालेकर, हे दोन पाठ पाहिजे रे. दिनबंधूचे संपादक कोण? कृष्णराव भालेकर, पाठच पाहिजे. हा, ज्योतिबांनी जीवे मारण्यासाठी पाठवण्यात आलेले रोडे व कुंभार हे रामोशी बांधव ज्योतिबांना शरण गेले. म्हणजे त्यांना मारायला आले ते, की आता ज्योतिबांना मारू आपण, जे काही त्यांनी रक्कम पैसे घेतले असतील. पण ज्योतिबा अशी व्यक्ती होते की त्यांच्या प्रभावाखाली आल्यानंतर तेच त्यांना शरण गेले, की नको म्हणजे आम्ही मारायला आलो तुम्हाला, पण आमची चूक झाली, तुम्ही तशी व्यक्ती नाही, आम्हाला खोटं सांगितलं गेलं, अमुक गोष्टी घडल्या, शरण गेले ते, त्यांच्यासोबत मिसळले. समजा की त्यांना पश्चाताप झाला की आपण हे चुकीच्या माणसाला मारायला आलो, त्या पद्धतीनं. पुढे जाऊयात आपण आता फास्टमध्ये. चला पुढे भरपूर गोष्टी याच्यात आहेत, पण आपल्याला घ्यायच्यात पूर्ण गोष्टी. जे हा हे नाव लक्षात ठेवा, रोडे आणि कुंभार हे रामोशी बांधव होते ते. ज्योतिबांच्या कार्यात त्यांच्या अर्धांगिनी म्हणजे सावित्रीबाई फुले त्यांना सावलीसारखी साथ दिली, विशेष नाही 100% दिली. टिळक व आगरकर यांची डोंगरी तुरुंगातून सुटका झाल्यानंतर महात्मा फुलेंनी
जैनचा मुंबई येथे सत्कार केला त्यांचा. पंडित रमाबाई यांनी धर्मांतरापासून रोखण्याचा प्रयत्न महात्मा फुले यांनी केला, हे पण महत्वाचं. पंडित रमाबाई यांनी धर्मांतर करत होते त्या, तर त्यांना काय म्हणतात, त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. विरोध नाही केला पण रोका, तुम्ही नका धर्म सोडू, त्या पद्धतीने त्यांनी केलेला आहे. ज्योतिबांबद्दल गौरव असे उद्गार कोणी कोणी मांडलेले आहेत, ते समाज क्रांतिकारक, खऱ्या लोकशाहीचा शिल्पकार, त्यांचे गौरव उद्गार त्यांना दिलेले आहेत. 11 मे 1888 मुंबईच्या जनतेच्या वतीने राव बहादूर विठ्ठलराव कृष्णाजी वंडेकर नारायणराव लोखंडे यांनी ज्योतिबांना महात्मा पदवी दिली. हे महत्वाचं, इथे शब्द इथे काहीच नाही, महात्मा ही पदवी कोणी दिली, क्वेश्चन, बस नाव लक्षात ठेवा. संपला कार्यक्रम, सांगायचं काय, महान कार्य होतं, कार्य सांगायची गरज आहे का, महात्मा ही पदवी का दिली, इतक्या वेळ सांगतोय, अजून तुम्हालाही माहित आहे महान कार्य, समाज कार्य त्याबद्दल. आणि त्यावेळी बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी त्यांचे प्रतिनिधी दामोदर शिंदे तिथे उपस्थित होते, हे पण महत्वाचं आहे, म्हणजे ते स्वतः नव्हते सयाजीराव गायकवाड, पण त्यांचे प्रतिनिधी तिथे उपस्थित होते, हे पण महत्वाचं आहे. चला, डॉक्टर धनंजय कीर फुलेंविषयी म्हणतात, ते पण आपल्याला वाचून घ्यायचं आहे, हां, हे यांचं मत काय हे पण वाचून घ्या. आणि महात्मा गांधी आणि फुलेंविषयी त्यांनी काय म्हटलं हे पण महत्वाचं आहे. खरे महात्मा म्हणजे स्वतः महात्मा गांधी यांना महात्मा पदवी आहे, तरी देखील म्हणतात खरे महात्मा मी नाही, खरे महात्मा ज्योतिबा फुलेच आहे, प्रश्न त्याच्यावरती आहे. हे पण आहे, पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, त्यांनी हे सांगितलेलं आहे, हां, हे पण बघू, ह्यू वेअर शुद्राज ह्या ग्रंथात महात्मा फुले यांना समर्पित करून त्यांच्याविषयी आपली कृतज्ञता व्यक्त केली, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुलेंबद्दल काय विचार, किंवा कुठल्याही समाज सुधारकाचे एकमेकाबद्दल जी मत असतात त्याच्यावरती प्रश्न येतात, त्याच्यावरती महत्वाचं आहे कुठल्या ग्रंथात, हे पण लक्षात ठेवा. इथे काय, डॉक्टर धनंजय कीर यांनी ज्योतिबांना महाराष्ट्राचे मार्टिन लुथर याच्यावरती प्रश्न आलाय, मार्टिन लुथर किंग कोण म्हणलं होतं बा, प्रश्न धनाधन प्रश्न, या प्रत्येकाच्यावर प्रश्न आहे, पटपट पटपट. ज्योतिबा फुले यांचं निधन 28 नोव्हेंबर 1890 लक्षात ठेवा. मृत्यूपत्रात ज्योतिबांनी आपले दहन न करता प्रसादाची मिठात घालून पुरण्यात यावे त्यांनी सांगितलं, इच्छा होती मात्र ती पूर्ण होऊ शकली नाही, तसं केलं नाही. त्यांची जी इच्छा होती की ते निधन झाल्यानंतर मिठात त्यांचं हे करून ते पुरून टाका शव त्यांचा, पण तसं त्यांनी केलं नाही, अशी इच्छा व्यक्त केली मात्र ती पूर्ण नाही झाली. ज्योतिबा हे उक्ती कृती यामध्ये एक वाक्यात होते, सुधारक होते, जबरदस्त व्यक्तिमत्व होते, त्यांचं हे कार्य पूर्ण आहे, जगाला पटणार आहे, विशेष नाही, समाजक्रांतीचे जनक होते, ऐतिहासिक कामं त्यांनी केली. ओके सर, कुठे आपल्याला बघायचं आहे, म्हणजे कसं व्हिडिओ मोठा होणार आहे, थोडंसं फास्टमध्ये घेण्याचा प्रयत्न करतोय. चला, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल बघणार आहोत. त्यांचा जन्म कधी झाला रे, 3 जानेवारी 1831 महत्वाचं आहे. कुठे झाला जन्म त्यांचा, नायगाव, कुठलं रे, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. आईचे नाव लक्ष्मीबाई नेवसे पाटील यांच्या त्या कन्या होत्या, त्यांच्या वडिलाचं नाव आपण मागायच्यात बघितलं, महात्मा ज्योतिबा फुले यांचा ज्यावेळी सुरुवातीपासून बघत होतो त्यावेळी आपण बघितलं. डेट लक्षात ठेवा, क्वेश्चन याच्यावरती ठीक आहे नाही आला, आईचं नाव पण एवढं लक्षात ठीक आहे, गरजेचं आहे, परीक्षेदृष्टीने माहिती पाहिजे आपल्याला, पण डेट पाठ पाहिजे विशेष नाही त्याच्यामध्ये. महात्मा फुले यांनी पुण्यात मुलींची सुरू केलेली शाळा सावित्रीबाईंनी शिक्षिका म्हणून होती, ऑलरेडी आपण बघितलेला या गोष्टी मागच्याच सुरुवातीपासूनच, महान कार्य असं आहेच. महाराष्ट्रातील तसेच भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका, विशेष नाही, कोणी म्हणू शकेल का, काही आक्षेप घेऊ शकेल का, नाही, एकदम सल्युटेबल कार्य, दोघांना पण सल्युट, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना सल्युट त्यांच्या कार्याला. चला, पुढे प्रश्न येऊन गेलेला आहे, पहिल्या मुख्याध्यापिका पण आहेत, हे पण महत्वाचे, दोन गोष्टी महत्वाच्या आहेत, पहिल्या शिक्षिका पण आणि पहिल्या मुख्याध्यापिका पण. प्रश्न सरळ येतो, मग आपल्याला तेवढं आपण वाचत नाही, आपल्याला माहीत सगळं असतं, पण थोडंसं आपण म्हणजे माहितही नाही, हा जबरदस्त कार्य आहे, हो हो महान आहे, हो हाच करतो आपण, परीक्षेच्या दृष्टीने बघितलं पाहिजे, दोन्ही गोष्टीने बघायचं, मोटिवेशन पण. त्यांनी काव्य किंवा साहित्य कुठलं कुठलं आहे, काव्य फुले त्यांनी लिहिली 52 कशी, सुबोध रत्नाकर हे काव्य संग्रह, जा शिक्षण मिळवा ही कविता पण त्यांनी लिहिली, हे तिन्ही चारही गोष्टी लक्षात ठेवा, खूप महत्वाचे आहेत. महात्मा फुले यांच्या निधनानंतर सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाची धुरा समर्थपणे सांभाळली, विधवा पुनर्विवाह घडून आणणारी संस्था स्थापन केली, महत्वाचं आहे. त्यांच्या निधनानंतर पण त्यांनी कार्य हे केलं, डगमगल्या नाही, हे पण परीक्षेच्या दृष्टीने किंवा जनरल लाईफमध्ये पण महत्वाचं आहे. ओके, अत्यंत महत्वाचं आहे. महिला सेवक मंडळ स्थापन केलं, महत्वाचं आहे, त्यांचं कार्य पण महत्वाचं, काय काय मंडळ स्थापन केली, हळदी कुंकू चहापान असे कार्यक्रम घेऊन त्यांनी स्त्रियांना एकत्रित केलं. एक स्त्रियांना एकत्रित कसं आणलं पाहिजे, स्त्रियांना एकत्रित आणायचं आहे
सभा वगैरे घेतली असं तर एकत्र येतील, पण हळदी कुंकवाचे कार्यक्रम असतील, चहापानाचा कार्यक्रम असेल, त्यांनी एकत्र स्त्रिया येतात आणि म्हणून त्यांचं आपण समाज प्रबोधन करू शकतो की ह्या गोष्टी चुकीच्या आहेत, ह्या गोष्टी बरोबर आहेत, या पद्धतीने तुम्ही हे करा, हे इतकं जबरदस्त व्यक्तिमत्व असं विचार पाहिजे त्याच्यामध्ये, त्या पद्धतीने आहे. त्यांचं निधन कधी झालेलं आहे, 10 मार्च 1897 रोजी त्यांचं प्लेगच्या रुग्णांची सुश्रुषा करताना प्लेगची बाधा होऊन त्यांचं निधन झालं. त्यांना क्रांतिज्योती पण म्हणतात, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबाई फुले या पद्धतीनं क्रांतिज्योती ही पण पदवी आहे. सावित्रीबाई फुले यांना अज्ञातांच्या अंधकारणात खितपत पडलेल्या स्त्रिया शूद्रांना ज्ञानाचा प्रकाश दाखवला, जबरदस्त कार्य होतं त्यांच्यामुळे. मी पहिल्याच व्हिडिओ सुरुवातीला सांगितलं की त्यांच्यामुळे मी आज लेक्चर टाकू शकतोय, त्यांच्यामुळे तुम्ही शिक्षण घेऊ शकतायत, बघू शकतायत. आणि ज्या तमाम स्त्रिया विद्यार्थिनी असतील त्यांनी पण सावित्रीबाई फुले यांचे आभार म्हटले पाहिजे, त्यांनी एवढे कष्ट घेतले म्हणून आपण आता शिक्षण घेऊ शकतोय, देऊ शकतोय एकमेकांना. नाहीतर आपण पण, मी असेल कोणी, तुम्ही असाल, मुलं असतील, मुले असतील, मुली असतील, मुलं असतील, मुली असतील, दोन्ही असतील, शिक्षण एवढं घेऊ शकले नसते जर यांनी एवढं महान कार्य केलं नसतं तर. कारण शिक्षकाला असे मोठे मोठे लोक घेतले असते, मग हे जर महान व्यक्तिमत्वाने कामं केली नसती तर मग आता कुठले आपल्या इथे आहेत बघ उद्योगपती, त्यांनीच शिक्षण घेतलं असतं. बघा आपण असे डोरंबिरं वळले असते, शिक्षण नाही काय नाही हे अंधश्रद्धा हे असला कार्यक्रम झाला असता. त्यांचं महान कार्य परत एकदा त्यांच्या कार्याला नमन करूयात. आणि शेवटची लाईन आहे, 13 जानेवारी हा दिवस सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस राज्यात स्त्री मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. हे परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं आहे की 3 जानेवारी हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो, तर 3 जानेवारी हा दिवस महाराष्ट्रामध्ये स्त्री मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. त्या दिवशी कुणाची जयंती असते, तर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती असते. या पद्धतीने आपण पूर्ण बघितलेला आहे. जे युट्यूबचे विद्यार्थी आहेत त्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा. नक्कीच काही बोलताना कमी जास्त झाले असेल तर थोडं समजून घ्या एक शिक्षक म्हणून, तळमळीने आणि एकदम जबरदस्त पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न आहे. व्हिडिओ सगळा खूप मोठा झालेला असेल, पण दोन्ही गोष्टी आपण प्रॉपर पद्धतीनं परीक्षेच्या दृष्टीनं, जनरल लाईफमध्ये, सामाजिक कार्यामध्ये पण नेमकं कसे यांच्यापासून प्रेरणा घ्यायची हे पूर्ण मी सांगितलेलं आहे. आणि डबल टिबल 4-5 वेळा लाईट पण गेलेली आहे, पण हरकत नाही, शेवटपर्यंत आपण लढलेलो आहोत, व्हिडिओ पूर्ण केलेला आहे. एक वेळ शर्ट बदललं, दुसरं टाकलं, दुसरं घालून आलो, पण व्हिडिओ पूर्ण केला याचा अभिमान आहे. तर आपलं चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. तर भेटूयात अशा जबरदस्त लेक्चर, तोपर्यंत धन्यवाद.